हरे कृष्णा। आजच्या या साप्ताहिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत। पहिल्या स्कंदात अध्याय क्रमांक 3 यामध्ये परमेश्वराचे 24 वेगवेगळे अवतार दिलेत। स्वतः साधारण आपण जे ऐकतो दश अवतार, तर ते 10 आहेत लीला अवतार। साधारण आपण जे ऐकतो दश अवतार म्हणजे 10 अवतार, तर ते आहेत लीला अवतार। आणि हे जे 24 आहेत हे वेगवेगळ्या दृष्टीने आहेत। त्यातमध्ये काही लीला अवतार आहेत, काही युग अवतार आहेत, काही शक्त्यावेश अवतार पण आहेत। मग त्यामधले एक व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे व्यास ऋषी। तर हे जे व्यास ऋषी आहेत हे परमेश्वराचे या दृष्टीने एक शक्त्यावेश अवतार आहेत। शक्त्यावेश अवतार म्हणजे काय? एखादा जीवात्मा ज्याला एक विशिष्ट कार्य करण्यासाठी परमेश्वराने त्या कार्याला करण्यासाठी विशेष सशक्तीकरण केलंय, स्पेशल शक्ती दिली आहे। याच 24 अवतारांमध्ये एक आहेत नारद मुनी। आणि नारद मुनी काय आहेत? तर नारद मुनी पण शक्त्यावेश अवतार आहेत। का? तर भक्तीचा प्रसार आणि भक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांना विशिष्ट शक्ती दिली आहे। भागवताच्या 4 स्कंदामध्ये पृथू महाराजांची गोष्ट येते। तर पृथू महाराज आहेत हे एक राजाचं काय गुण असलं पाहिजे, एक राजाने राज्य कसं करायला पाहिजे, तर त्या राजा करण्याच्या गुणांचे शक्त्यावेश अवतार आहेत। अशाच प्रकारे व्यास ऋषी आहेत। व्यास ऋषी कसे शक्त्यावेश अवतार आहेत? परमेश्वराच्या श्वासोश्वासातून निर्माण झालेले वेद, या वेदांना तुम्हाला आणि आम्हाला प्राप्त करण्यासाठी, मदत करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोच करणं गरजेचं आहे। कारण परमेश्वराच्या श्वासोश्वासातून निर्माण झालेले वेद जर आपल्यापर्यंत नाही पोहोचले तर आपल्याला परमेश्वर कोण, आपण कोण, संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान, प्रयोजन ज्ञान हे कळणार नाही आपल्याला। तर म्हणून खूप महत्त्वाचं आहे। एक काळ होता जेव्हा आपल्या मंदिराला, इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिराला येण्यासाठी कुठे रस्त्यावर बोर्ड नव्हते। एक 3-4 वर्षाआधी आपण ठिकठिकाणी बोर्ड लावले, तर सहयोग सोसायटीच्या समोरून जो रस्ता आतमध्ये येतो तिथे हरे कृष्ण मंदिर इस्कॉन आणि असे एक दिशादर्शक आहे, मग इथे पण असं दुसरी बाजूने एक दुसरीकडून जो रस्ता येतो गुरुकुलाच्या समोरून तो पण त्या मेन रोडला, भिगवण रोडला जिथे येतो तिथे एक आहे इस्कॉन मंदिर, हरे कृष्ण मंदिर नाही। तर ते जे बोर्ड आहेत ते महत्त्वाचे आहेत का? कारण असंख्य लोकांना जेव्हा परमेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा होते त्याच्यातून किती लोकांना स्पष्ट माहिती आहे की परमेश्वराचं मंदिर कुठे आहे? कमी लोकांना माहिती आहे। जे मंदिराशी जुळलेले आहेत त्यांना माहिती आहे, सरळ जायचं मग डावीकडे उजवीकडे असं करत करत आपण मंदिराला पोचतो। पण एखादा नवीन व्यक्ती असेल ज्याची अजून परमेश्वराशी गाठ नाही पडली आहे पण त्याच्या मनामध्ये एक उत्कंठ आहे, इच्छा आहे, त्याला मदत करायला काहीतरी द्यायला पाहिजे का आपण? मग ते बोर्ड गरजेचे आहेत का? पण फक्त ते बोर्ड लावून काम होईल का? नाही, मंदिर पण पाहिजे, पण मंदिराला दिशादर्शक बोर्ड पण पाहिजेत। तसं परमेश्वर हे वैकुंठामध्ये नेहमी आहेत, पण त्या वैकुंठाच्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला दिशादर्शक काही पुस्तकं पाहिजेत, आपल्याला ज्ञान पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे की हे परमेश्वर आपण कसे गाठू शकतो। नाहीतर फक्त प्रामाणिक इच्छा आहे मनामध्ये पण जर दिशादर्शक नसले आणि गुगल मॅप्स माहिती नसेल तर कुठे इस्कॉन बारामती माहिती नाही, बऱ्याच लोकांना माहिती नसेल। पण नाही, ज्याला गुगल मॅप्स माहिती आहे तो म्हणते इस्कॉन बारामती, तो दाखवतो असं असं जायचं किंवा हे दिशादर्शक। तसं विचार करा की परमेश्वराने वेद दिले आहेत
पण ते वेद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं किती मोठं काम आहे. कारण व्यास ऋषींनी वेद लिहून काढण्यापूर्वी, त्याचं संकलन करण्यापूर्वी हे जे वेद होते हे फक्त ध्वनी रूपात होते. एक उत्कृष्ट शिष्य एका उत्कृष्ट गुरूंकडे जाईल, त्याला प्रसन्न करेल, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करेल, तेव्हा फक्त त्या एका शिष्याला खूप सुंदर ज्ञान मिळेल, जेणेकरून तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. पण ज्याला अजून ती प्रामाणिकता निर्माण नाही झाली आहे त्याला नाही मिळणार. तर म्हणून शास्त्र आपल्या जीवनात आणणं किती महत्त्वाचं आहे, जितके महत्त्वाचे हे बोर्ड आहेत किंवा जितके महत्त्वाचं हे गुगल मॅप्स आहे. तर म्हणून हे व्यास ऋषींचं जे काम आहे हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून असं म्हणतात की ते एक जीवात्मा आहेत आणि त्या जीवात्म्याला परमेश्वराबद्दल योग्य माहिती, योग्य ज्ञान देण्याची खूप विशेष शक्ती प्राप्त झाली आहे. तर महाभारतामध्ये कुठे कुठे असं वर्णन केलं आहे की एक अपांतर आत्मा म्हणून एक साधू होते, एक व्यक्ती होते, आणि ते हे अपांतर आत्मा जे होते ते व्यास ऋषी बनले. पुढच्या जन्मामध्ये ते व्यास ऋषी बनले. मग आता जेव्हा मी वर्णन केलं की परमेश्वराचे व्यास ऋषी हे एक शक्त्यावेश अवतार आहेत, मग ते शक्त्यावेश अवतार आहेत का? अपांतर आत्मा जे होते त्यांचा पुढचा जन्म व्यास ऋषीमध्ये झाला, मग ते खरं आहे की हे खरं आहे? हे समजून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण जन्माष्टमी साजरी करत होतो, जन्माष्टमीमध्ये आपण म्हटलं की नंद आणि यशोदा हे वृंदावनातले श्रीकृष्णांचे आईवडील, आणि यांचा पूर्वीचा जन्म आपण वर्णन केला होता जन्माष्टमीच्या तिथीच्या दिवशी. तर कोणाला आठवते त्यांचं पूर्वीच्या जन्माचं नाव काय होतं? द्रोण आणि धरा. द्रोण आणि धरा हे भागवतानुसार पुढच्या जन्मी नंद महाराज आणि यशोदा बनले, आणि वसुदेव आणि देवकी होते सुतपा आणि प्रिष्णी. तर सुतपा आणि प्रिष्णीने पण तपस्या केली आणि द्रोण आणि धरानी पण तपस्या केली. मग आपण अनेक वेळा जे ऐकतो की श्रीकृष्ण गोकुळ वृंदावनात जेव्हा येतात तेव्हा गोलोक वृंदावनाला इथे घेऊन येतात. गोलोक वृंदावन आणि गोकुळ वृंदावन यामध्ये काही अंतर नाही. आणि तसंच ते मूळ श्रीकृष्ण जेव्हा त्या वृंदावनाला इथे घेऊन येतात त्या आध्यात्मिक जगतातलं तर गोवर्धन पर्वत पण घेऊन येतात, त्या आध्यात्मिक जगतातली यमुना नदी पण घेऊन येतात, त्या आध्यात्मिक जगतातली व्रज रज तिथले जे धुळीचे कण आहेत ते पण घेऊन येतात. मग आध्यात्मिक जगतातले जे धुळीचे कण आहेत तेच आता सध्या वृंदावनात आहेत. आध्यात्मिक जगतामध्ये जी यमुना वाहते, दिव्य यमुना, तीच यमुना इथे वाहते. आध्यात्मिक जगतामध्ये जे गोवर्धन पर्वत आहे तेच हे गोवर्धन पर्वत आहे. मग आज जेव्हा 5000 वर्षापूर्वी यशोदा आणि नंद होते, ते नंद आणि यशोदा आध्यात्मिक जगतातले नंद यशोदा होते की द्रोण आणि धरा ज्यांना पुढचा जन्म यशोदा आणि नंदचा मिळाला ते नंद आणि यशोदा होते? तर याच्यावर स्पष्टीकरण आपल्या आचार्यांनी केलं आहे. तर त्यांनी एक शब्द दिला आहे प्रतिछाया रूप. प्रतिछाया रूप म्हणजे काय? की जेव्हा श्रीकृष्ण येतात मूळ श्रीकृष्ण गोलोक वृंदावनातून तेव्हा ते नंद यशोदा राधाराणी ललिता विशाखा बलराम या सगळ्यांना सोबत घेऊन येतात, कारण त्यांच्या प्रेमी भक्तांशिवाय त्यांना इथे जमणार नाही. ते घेऊन येतात. मग हे जे द्रोण आणि धरा 8व्या अध्यायामध्ये जे सांगितलंय 10व्या स्कंदाच्या की द्रोण आणि धरांनी तपस्या केली आणि म्हणून मग त्यांना श्रीकृष्ण एक पुत्र म्हणून लाभले नंद आणि यशोदाच्या रूपात, ते काय होतं? मग त्याला कसं समन्वय करायचं? तर मूळ नंद आणि यशोदा श्रीकृष्णांसोबत या जगात आले आणि द्रोण आणि धरा आहेत त्यांनी पण ज्या पद्धतीने तपस्या केली होती तर ते नंद आणि यशोदाच्या अस्तित्वामध्ये ते सामील झाले किंवा ते मिळाले. म्हणून द्रोण आणि धरा पण नंद आणि यशोदा झाले, पण श्रीकृष्णांचे मूळ आई वडील जे आध्यात्मिक जगतामध्ये नंद आणि यशोदा ते पण आलेत. तर हे द्रोण आणि धरा त्या नंद आणि यशोदामध्ये गेले म्हणून ते पण आहेत नंद आणि यशोदा. मग तसं व्यास ऋषी आहेत हे परमेश्वराचे एक अंश आहेत. मग परमेश्वराचे अंश आहेत की अपांतरात्मा साधू आहेत? तर परमेश्वराचे अंश आहेत पण अपांतरात्मा जे साधू होते, अपांतरात्मा जे ऋषी होते त्यांना पण ते काय म्हणणार ती पात्रता मिळाली. म्हणून अपांतरात्मा पण परमेश्वराचा अंश जेव्हा व्यास ऋषींच्या रूपात आला तेव्हा ते अपांतरात्मा त्याच्यामध्ये गेले म्हणून ते पण आहेत, ते पण व्यास ऋषी आहेत. आपण जेव्हा परमेश
श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करतो, श्री चैतन्य महाप्रभूंनी शेवटचे 12 वर्ष साधारण जनसामान्यासोबत नाही घालवले, त्यांनी फक्त 2 भक्तांना सोबत ठेवलं, रामानंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी. मग स्वरूप दामोदर गोस्वामी कोण आहेत? श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नहे अन्य, ते राधाकृष्ण आहेत. आणि राधा गोपीनाथ मंदिरामध्ये जेव्हा आपण राधाकृष्ण बघतो, त्यांच्या शेजारी कोण आहेत? ललिता देवी आणि विशाखा देवी आहेत. मग ते पण तिथे पाहिजेत की नाही? म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत, ते ललिता देवी आहेत. आणि रामानंद राय कोण आहेत? रामानंद राय विशाखा देवी आहेत. पण रामानंद राय फक्त विशाखा देवी नाही आहेत, रामानंद राय अर्जुन पण आहेत. म्हणून एका व्यक्तीमध्ये 2 आध्यात्मिक व्यक्ती पण असू शकतात. जसे रामानंद रायामध्ये विशाखा देवी पण आहेत आणि अर्जुन पण आहेत, तशाच प्रकारे हे जे व्यास ऋषी होते त्याच्यामध्ये परमेश्वर विष्णूचा अंश पण आहेत आणि अपांतरात्मा ऋषी पण आहेत. हे जे नंद आणि यशोदा होते ते मूळचे नंद यशोदा पण आहेत आणि त्यांच्यामध्ये द्रोण आणि धरा पण आहेत. मग हे जे आध्यात्मिक जगतातले विष्णू आहेत, त्यांनी एका परिस्थितीमध्ये पहिल्या स्कंदामध्ये अशी घटना का करून आणली की ते भ्रमित झाले. भागवत जेव्हा सुरू होतो, पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये अजून त्याचं स्पष्टीकरण आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये हे 24 अवतार वर्णन केले आहेत, आणि चौथ्या अध्यायाची सुरुवात कुठून होते? पहिली घटना, कारण पुराण आहे, पुराण म्हणजे इतिहास आहे. उपनिषदांमध्ये घटना नसतात, उपनिषदांमध्ये फक्त तत्त्वज्ञान असतं, पण पुराणांमध्ये गोष्टी असतात. तीच क्लिष्ट गोष्ट जी उपनिषदांमध्ये दिली आहे, तीच सोप्या पद्धतीने समजण्यासाठी एका घटनेशी जुळून आपल्याला सांगितली जाते. जसं कोर्टामध्ये कायदे असतात आणि ते कायदे समजून घेण्यासाठी एक संदर्भ दिला जातो की 1980 एक केस झाली होती या व्यक्तीमध्ये आणि या व्यक्तीमध्ये, आणि त्या व्यक्तीमध्ये पण असा असा मुद्दा झाला होता म्हणून ही पार्टी जिंकली होती, तर त्याच्यातून तो जो कायदा होता तो कायदा समजण्यासाठी अजून छान होता. मग कुठल्याही वकिलाच्या घरी जर आपण गेलो तर वकिलाच्या घरी ते सगळे इतिहासातले जे कोर्ट केसेस असतात महत्त्वाचे, ते सगळे लिहिलेले नमूद केलेले असतात, ते सगळे पुस्तकं असतात, ते कायदे नसतात, ते कोर्ट केसेस असतात. तर फक्त कायदे शिकवले आणि कोर्ट केस जर नाही शिकवली तर तो कायदा नीट स्पष्ट कळत नाही. तसंच वेद उपनिषद हे कायद्याप्रमाणे आहेत, माणसांनी कसं जगायला पाहिजे ते, पण तो कायदा कोण त्या कायद्याप्रमाणे जगला आणि जगून त्याचा फायदा झाला याचा इतिहास तर पाहिजे, पुरावा तर पाहिजे. तर पुराण कसे आहेत? तर वेद म्हणतात वेद माता आहेत, वेद हे आपल्या आईसारखे आहेत. मग पुराण कोण आहेत? पुराण आहेत मोठी बहीण. आई जे कधी कधी शिकवते, जर आपल्याला कष्ट झाले समजून गेलं तर आपण मोठ्या बहिणीकडे जाऊ शकतो आणि सांगतो ताई मला शिकवशील का, मग ती ताई शिकवते. तसं हे पुराण आहे, भागवत महापुराण आहे. आणि या भागवत महापुराणामध्ये असं सांगितलंय जे सर्व वेदांमध्ये नाही सांगितलंय ते या पुराणामध्ये सांगितलंय. 4 वेदांमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत, आणि भागवतामध्ये 5वा पुरुषार्थ सांगितलाय प्रेम पुमर्थो महान, की धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्या पलीकडे आहे परमेश्वराशी प्रेम करणं, ते भागवतामध्ये दिलंय. तर विचार करा, धर्म अर्थ काम मोक्ष जे सर्व वेदांमध्ये सांगितलंय ते जर क्लिष्ट समजलं जातं समजण्यासाठी, आणि त्या क्लिष्ट धर्म अर्थ काम मोक्षासाठी गोष्टी रूपामध्ये पुराण आहेत, मग विचार करा धर्म अर्थ काम मोक्षाच्या पलीकडे जे प्रेम आहे ते प्रेम समजून घेण्यासाठी गोष्टींची मदत नाही लागणार का? तर म्हणून या खूप महत्त्वाच्या भागवत पुराणामध्ये पहिली घटना काय दिली आहे? पहिली घटना दिली आहे पहिल्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये. आणि या 4थ्या अध्यायाचं सुरुवात कुठून होते? सरस्वती नदीच्या काठावर व्यास ऋषी बसलेले आहेत, आणि व्यास ऋषींनी सरस्वती नदीचं पाणी घेतलं, त्याला स्पर्श केला, पवित्रता अनुभवली आणि ध्यान मुद्रेत बसले आणि स्वतःच्या मनात चिंतन करतायत. तर काय काय म्हणतायत आपण मराठी भाषांतर वाचूया. हा आहे श्लोक क्रमांक 28. मी, व्यास ऋषी म्हणतात, मी कठोर व्रताचे पालन करून निष्कपट भावाने वेद, आध्यात्मिक गुरु आणि यज्ञीय अग्नीची पूजा केली आहे. मी महाभारताचे कथन करून शिष्य परंपरेचे महत्त्व दाखवून दिले आहे, तसेच नियमांचे पालनही करून दाखविले आहे. त्यामुळे स्त्री, शूद्र आणि अन्य द्विजबंधू धर्मांचा मार्ग पाहू शकतात. सगळ्यांसाठी धर्माचा मार्ग काय आहे हा मी करून दाखवलाय. वेदांनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांनी मी पूर्णपणे युक्त आहे.
असे असून सुद्धा मला स्वतःला अपूर्णत्वाचा अनुभव होत आहे. कठोर तपस्या केल्या आहेत, व्रत केले आहेत, नियमांचं पालन केलं आहे. फक्त नियमांचं पालन नाही केलं तर ज्या ज्या स्तरावर मनुष्य समाजामध्ये वेगवेगळे व्यक्ती आहेत त्या त्या स्तरावर त्यांच्यासाठी त्या नियमांचं पालन कसं अनुकूल राहील हे पण मी संबोधन केलं आहे. सर्व ज्ञान मला माहिती आहे पण ते सर्व ज्ञान फक्त माझ्याकडे नाही ठेवलं, मी त्याचं वाटप पण केलं आहे. म्हणजे निस्वार्थी भावना पण आहे, एक असतो ज्ञानी आणि दुसरा असतो निस्वार्थी ज्ञानी. त्या खूप तपस्या करून खूप कष्ट करून जे ज्ञान मिळवलं आहे ते कधी कधी इच्छा होते की स्वतःच्याच खिशात ठेवायचं, पण व्यास ऋषींनी फक्त ज्ञान नाही मिळवलं ते ज्ञानाचं वाटप पण केलं. तरी म्हणतात अपूर्णत्वाचा अनुभव करतो आहे मी. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना नारद मुनी भेटतात आणि मग नारद मुनी काय म्हणतात, नारद मुनी म्हणतात तू जे काही केलंस ना ते सगळं तू खूप छान केलंस. त्यांचे गुरु आहेत ते म्हणून ते तसं बोलू शकतात. म्हणतात तुम्ही जे काही केलं ते सगळं तुम्ही छान केलं, फक्त एक गोष्ट नाही केली. म्हणतात यथा धर्मादयश्चार्थ मुनिवर्य, मुनिवर्य म्हणतात त्यांना, तुम्ही सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ आहात. मुनिवर्य अनुकीर्तितः न तथाही वासुदेवस्य महिमाही अनुवर्णितः. ज्या प्रकारे तुम्ही धर्म अर्थ काममोक्षाला वर्चस्व दिलंय त्याप्रकारे तुम्ही वासुदेवच्या कथेला तुम्ही वर्चस्व नाही दिलं. आणि अशा प्रकारे त्यांना सांगतात तुम्ही ना, त्यांच्या शब्दामध्ये सांगतात तुम्ही खूप मोठी जघन्य चूक केली आहे. तुम्ही म्हणाल अरे सर्व वेद लिहून काढले, सर्व ज्ञानाचा वाटप केला आणि ती जघन्य चूक कशी काय केली, तर स्पष्टीकरण करतात नारदमुनी. नारदमुनी म्हणतात एका साधारण बद्ध आत्म्यामध्ये इंद्रियांचा सुख घेण्यासाठी, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी नैसर्गिक स्वाभाविक इच्छा असते. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं नाही की हे चुकीचं आहे, इंद्रियांच्या सुख अनुभवण्याच्या मार्गावर खरं समाधान तुला कधीच मिळणार नाही. उलट तुम्ही काय केलं, धार्मिक विधी दिल्या, देवतांची पूजा दिली आणि त्यानुसार त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती त्या मनातल्या इच्छेला तुम्ही धार्मिक एक टच दिला. आत्तापर्यंत कमीत कमी जेव्हा ऋषीमुनी म्हणत होते की तुम्ही इंद्रिय तृप्ती करू नका, कारण इंद्रिय तृप्तीच्या मार्गावर सुरुवातीला अमृत असतं पण शेवटी विष असतं, हे ऋषीमुनी म्हणत होते. पण तुम्ही काय केलं, सर्व वेद जेव्हा लिहून काढले तेव्हा त्या वेदांना लिहिता लिहिता काय केलं, देवतांची पूजा दिली, स्वार्थासाठी यज्ञ कसे करायचे ते दिले आणि सांगितलं की अशा प्रकारे यज्ञ करून अशा प्रकारे पूजा करून तुम्ही स्वर्ग लोकात जाल जिथे अधिक उंच स्तराचा इंद्रिय उपभोग करता येईल. तुम्ही काय केलं, त्यांना ज्याची ज्याची इच्छा होती ती इच्छा ॲक्च्युली तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होतं की या इच्छा चुकीच्या आहेत, आपण परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे, पण तुम्ही नानाविध पूजा अनुष्ठान व्रत इत्यादी देऊन त्यांच्या इच्छापूर्तीला धार्मिक वळण कसं द्यायचं हे शिकवलं. म्हणून ते म्हणतात तुम्ही जगन्ने अपराध केला आहे. आणि मग त्यांना काय म्हणतात, हा आहे श्लोक क्रमांक 20 अध्याय क्रमांक 5, त्याच्यामध्ये बघूया नारद मुनी काय म्हणतात. हे एवढं स्पष्टपणे त्यांना सांगितलंय आणि तेव्हा काय म्हणतात, पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतः विश्वरूपामध्ये अवस्थित असूनही त्याहून वेगळे आहेत, आहेत पण आणि वेगळे पण आहेत. इदम ही विश्वम भगवान इवेतरो, त्यांच्यापासूनच हे अखिल विश्व उत्पन्न झाले आहे, त्यांच्यामध्येच ते विसावले आहे आणि प्रलय समयी त्यांच्यामध्येच लीन होणार आहे. आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे की नारद मुनी व्यास ऋषींना काय म्हणतात, तुम्ही हे सगळे जाणता, हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त तुम्ही लिहत नाही, तुम्ही हे सगळे जाणता, मी केवळ संक्षेप मात्र सांगितले आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये 21 क्रमांक श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, तुमची दृष्टी परिपूर्ण आहे, व्यास ऋषींना सांगतायत तुमची दृष्टी परिपूर्ण आहे, तुम्ही भगवान परमात्म्याला जाणता कारण तुम्ही भगवंतांचे स्वामश आहात, स्व अंश आहात. अजन्मा असून देखील तुम्ही लोककल्याणार्थ पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात, तरी कृपा करून तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे अधिक स्पष्टपणे वर्णन करा. तर व्यास ऋषींकडून चूक झाली आणि काही श्लोकांपूर्वी नारदमुनी म्हणजे जघन्य अपराध केला, तुम्ही खूप मोठा अपराध केला, खूप मोठी चूक केली. आणि नंतर म्हणतायत तुम्ही परमेश्वराचे अंश आहात, तुम्हाला सर्व काही माहिती आहे, फक्त मी तुम्हाला संक्षेप सांगतोय, तुम्ही स्पष्टपणे आता परमेश्वराच्या लीला लिहा. ही पहिली घटना आहे भागवतातली, भागवत सुरू होण्यापूर्वी पहिली घटना आहे. मग आता प्रश्न आहे की जर व्यास ऋषी परमेश्वराचे अंश आहेत मग त्यांच्याकडून चूक कशी काय झाली,
आणि जर त्यांच्याकडून चूक झाली तर ते परमेश्वराचे अंश कसे आहेत नाही. याच्यासाठी पुन्हा आपण एक संदर्भ देऊया, पहिला स्कंद अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 31. त्याच्यामध्ये काय होतं, ते स्वतःशीच मनन करत होते, स्वतःच्याच मनामध्ये बोलत होते. आणि 5व्या अध्यायामध्ये नारद मुनी अवतरित होतात. तर 4थ्या अध्यायामध्ये आपण जो संदर्भ दिला पूर्वी तो होता, मी हे केलं, मी व्रत केले, मी पूजा केली, मी हे केलं, तरी पण मी अपूर्णत्वाचा अनुभव करतोय. त्याच्यानंतर आता व्यास ऋषी नारद मुनी भेटण्यापूर्वी, नारद मुनीने ते स्पष्टपणे सांगण्यापूर्वी काय म्हणतात, व्यास ऋषी म्हणतात, श्लोक क्रमांक 31 अध्याय क्रमांक 4, कदाचित असे असावे की पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या आत्म्यांना अर्थात परमहंसांना आणि अच्युत भगवंतांना अशा दोघांनाही प्रिय असलेल्या भक्तीचे मी विशेष रूपाने वर्णन केले नाही. म्हणजे कुठेतरी ना त्यांना जेव्हा अपूर्णत्वाचा अनुभव झाला तेव्हा स्वतःच्या मनामध्ये थोडं त्यांनी आत्मपरीक्षण जेव्हा केलं तेव्हा म्हणतात किंवा असावे की मी परमहंसांना आणि परमेश्वर दोघांनाही प्रिय असलेल्या भक्ती मार्गाचं विशेष स्पष्टीकरण नाही केलं आणि त्यामुळे सर्व ज्ञान असूनही आणि सर्व ज्ञानाचा निस्वार्थी वाटप करूनही शेवटी मला अपूर्णत्वाचा अनुभव होतोय. आणि तो जो अपूर्णत्व अनुभव करत आहे ती पोकळी निर्माण झाली होती त्यांच्या हृदयामध्ये. ती पोकळी कोणी पूर्ण केली, त्यांच्या गुरूंनी केली, नारद मुनींनी. आणि नारद या शब्दाचा अर्थ आहे जे नारायणाला देतात ते. तो नारद मुनी आहेत, नारायण ददाती ती नारायण, नारद नारद ते नारद नारायणाच्या अंशाला पोकळी जेव्हा निर्माण झाली होती त्या पोकळीकेला नारद मुनींनी भरून काढली. ह्याला कसं समजायचं सगळं. विष्णू आहेत, विष्णूचे भक्त विष्णूच्या मनामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती त्याला भरून काढली. आणि ते त्या 5व्या अध्यायामध्ये म्हणाले श्लोक क्रमांक 21 आणि 22 मध्ये, तुम्ही भगवंतांचे अंश आहात, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, मी फक्त संक्षिप्त म्हणतोय. याचा अर्थ काय माहिती आहे की मनुष्य जीवनामध्ये प्रभुपाद एका लेक्चरमध्ये सांगतात परमेश्वर हे परिपूर्ण आहेत, पण मनुष्य अवतार जेव्हा आले नरलीलेमध्ये आले तेव्हा 3 मुख्य अवतार आहेत. एक आहे प्रभू रामचंद्र नरलीला, श्रीकृष्ण नरलीला आणि श्री चैतन्य महाप्रभू नरलीला. बाकी सगळे जे अवतार आहेत हे सगळे दिव्य स्तरावर आहेत, वरच्या स्वर्ग लोकांमध्ये वगैरे आहेत, पण मनुष्य अवतारामध्ये हे 3 आहेत. तर म्हणतात या तिघांचं जीवन जर बघितलं तर तिघांनीही पूर्ण पुरुषोत्तम भगवान असूनही त्यांनी गुरूंचा आश्रय घेतला. रामचंद्रांनी पण गुरूंकडून शिकवण प्राप्त केली, श्रीकृष्णांनी पण सांदीपनी मुनींकडून शिकवण प्राप्त केली, यांचे विश्वामित्र मुनी होते, लहानपणी वशिष्ठ ऋषी होते. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी पण सुरुवातीला लहानपणी गंगादास पंडित आणि त्यानंतर ईश्वरपुरी या दोघांकडून दीक्षा प्राप्त करून शिकवणी प्राप्त करून स्वतःला वळण दिलं. त्या लेक्चरमध्ये प्रभुपाद म्हणतात मनुष्य जीवनामध्ये श्रेयस्कर काय आहे, मनुष्य जीवनामध्ये महत्त्वाचं काय आहे हे आपल्याला समजून देण्यासाठी परमेश्वर पण जेव्हा मनुष्य लिहित येतात तेव्हा स्वतःमध्ये असं घटना घडवून आणतात की माझ्यामध्ये अपूर्णत्वाचा अनुभव मी करतो आहे आणि त्या अपूर्णत्वाच्या अनुभवाला भरून काढण्यासाठी मला गुरूंचा आश्रय घ्यायला लागेल. श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला जेव्हा भगवद्गीतेमध्ये मार्गदर्शन करतायत, स्वतः सर्व ज्ञानाचे स्रोत आहेत, पण तरी पण 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात तद्विद्धी प्रणीपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिना. म्हणतात हे अर्जुन आज तर तुझं सौभाग्य आहे की मी स्वतः तुझ्या समोर आहे, पण असं नाही आहे ना हे जग कसं आहे, अशाश्वत आहे. या जगामध्ये कधी मी असीन तू नसशील, कधी तू असशील मी नसीन, आपल्या दोघांचे वेगवेगळे मार्ग आहेत. तर यदा कदाचित समजा तुला सल्ला पाहिजे असेल आणि समजा मी नसीन, तर म्हणतात एखाद्या तत्वदर्शी व्यक्तीकडे जाऊन तू भेट. आणि तत्वदर्शी कोण, तर त्याचा उल्लेख भागवतामध्ये केला आहे, वदंती तत्तत्वविदस तत्वम यद ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. मग भागवतामध्ये काय सांगितलंय तत्व काय आहे, तर म्हणतात ते जे परम तत्व आहे परम सत्य आहे त्याचे 3 पैलू आहेत. एक पैलू आहे की त्या परम सत्याच्या दिव्य शरीरातून एक दिव्य प्रकाश, एक उज्ज्वल प्रकाश निर्माण होतो आणि तो पण परमेश्वराचा एक पैलू आहे. सत
चित आणि आनंद हे परमेश्वर आहे, त्याच्यातला जो सत भाग आहे तो त्या ब्रह्मज्योतीमध्ये आहे. मग दुसरा पैलू काय आहे की सर्वव्यापी परमेश्वराचा एक अंश म्हणजे परमात्मा, त्याच्यामध्ये सत पण आहे आणि चित पण आहे, पण आनंद नाही आहे. कारण परमात्मा कसे उदासीन व दासीनम, उदासीन असतात ते, कधी कोणावर कोणाला स्वतःहून सल्ला देत नाहीत. आणि त्यांना जेव्हा सल्ला विचारला जातो तेव्हा परमात्मा अगदी अशा सौम्य एकदम शांत आवाजामध्ये सल्ला देतात, असं ठासून नाही सांगत, असं एकदम उदासीनवत सल्ला देतात. म्हणून त्याच्यामध्ये सत आणि चित, चित म्हणजे ज्ञान, सत म्हणजे शाश्वत. आणि तिसरा जो पैलू आहे तो आहे भगवान. भगवान म्हणजे त्याच्यामध्ये आनंद पण आहे, लीला पुरुषोत्तम भगवान, त्याच्यामध्ये सत पण आहे, त्याच्यामध्ये चित पण आहे आणि आनंद पण आहे. म्हणून परमेश्वराचा जो परमसत्य आहे त्याला पूर्णत्व कुठे लाभतं? श्रीकृष्णांमध्ये, एका व्यक्तीमध्ये. तर ज्या व्यक्तीला, ज्या साधारण जीवात्म्याला परमेश्वराचं ज्ञान हे तीन पैलूंनी बनलेलं आहे हे माहिती आहे, ज्याला फक्त ब्रह्मज्योती माहिती आहे तो नाही आहे तत्वदर्शी, ज्याला फक्त परमात्मा माहिती आहे तो नाही आहे तत्वदर्शी. आणि जो म्हणेल मला फक्त भगवान माहिती आहेत पण मला त्यांचं एक रूप परमात्मा आहे ते नाही माहिती, मला त्यांचीच शरीराची एक ज्योती आहे ब्रह्मज्योती ते नाही माहिती, मी फक्त परमेश्वराच्या दिव्य लीलांवर स्मरण करतो पण परमेश्वराचेच हे दोन रूप आहेत हे मला माहिती नाही, तो पण तत्वदर्शी नाही. तर त्याला परमेश्वराचा एकच पैलू माहिती आहे. म्हणून ज्याला ब्रह्मज्योती माहिती आहे, परमात्मा माहिती आहे आणि परमेश्वर माहिती आहे तो तत्वदर्शी. अशा तत्वदर्शीला जाऊन, हे अर्जुना तुला जर कधी सल्ला पाहिजे असेल तर तू जाऊन भेट. आणि कसं जायचं तर ते म्हणतात, पहिली गोष्ट आहे प्रणिपात. प्रणिपात म्हणजे तू जेव्हा त्या तत्वदर्शी व्यक्तीला प्रश्न विचारशील तेव्हा त्या तत्वदर्शीला किती ज्ञान आहे याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न नको विचारू. तुम्हाला किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रश्न नको विचारू. माझ्या जीवनामध्ये जी पोकळीक निर्माण झाली आहे, अपूर्णत्व निर्माण झालं आहे, त्या पूर्णत्वाला भरण्यासाठी तुमच्याकडे काय आहे हे जाणण्यासाठी प्रामाणिकपणे तू प्रश्न विचार. दुसरी गोष्ट म्हणजे परिप्रश्न. परिप्रश्न म्हणजे योग्य प्रश्न, सुयोग्य प्रश्न, विचित्र प्रश्न नाही. हा प्रश्न नाही विचारायला पाहिजे, काय हो तुम्ही तेव्हापासून म्हणताय परमेश्वर परमसत्य आणि परमेश्वराकडे अमाप शक्ती आहे, परमेश्वर असा दगड बनवू शकतात का जे परमेश्वर स्वतः नाही उचलू शकत? हो म्हटलं तर परमेश्वर दगड बनवू शकतात पण परमेश्वर अपूर्ण आहेत कारण परमेश्वर तो दगड उचलू नाही शकत. आणि जर नाही म्हटलं तर परमेश्वर एक कार्य आहे जे नाही करू शकत. पण याचं उत्तर काय म्हणते, प्रभुपादांना एकदा हा प्रश्न विचारला होता. प्रभुपाद म्हणाले परमेश्वर असा दगड बनवू शकतात जे ते स्वतः उचलू नाही शकत आणि तो दगड बनवल्यानंतर पुढच्या क्षणी ते उचलतात. पण या प्रश्नाला काय अर्थ आहे, परमेश्वर असा दगड बनवू शकतात का जे ते स्वतः नाही? म्हणजे बेसिकली फक्त एक विचारायचं म्हणून, या जिभेला काहीतरी चालना द्यायची म्हणून विचारायचं. तर परिप्रश्न, प्रश्न नाही विचारायचे, परिप्रश्न. परिप्रश्न म्हणजे सुयोग्य प्रश्न, आपल्या परिस्थितीला अनुसरून सुयोग्य प्रश्न. आणि तिसरी गोष्ट श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, सेवया. सेवया म्हणजे काय? सेवया म्हणजे ज्या व्यक्तीला आपण प्रणिपात किंवा शरणागतीच्या भावनेने, जाणून घेण्याच्या भावनेने, परीक्षा न घेण्याच्या भावनेने प्रश्न विचारले आणि त्याची आपल्याला चांगली उत्तरं मिळाली, त्याच्यानंतर त्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीची काहीतरी सेवा करायची, तर मग ते चक्र पूर्ण होत आहे. म्हणून आध्यात्मिक प्रगतीसाठी 33% महत्त्व आहे आपल्या भावनेला, की आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये परीक्षा बघायला भावना विचारतो. परीक्षा बघायची भावना आहे की त्या व्यक्तीकडून ॲक्च्युली आपल्या अपूर्णत्वाला पूर्णत्व देण्याची भावना आहे. दुसरं की आपण जेव्हा प्रश्न विचारतोय तेव्हा ते उगाच प्रश्न विचारतोय दुसऱ्यांना दाखवण्यासाठी की मी किती प्रश्न विचारतोय, की नाही आपल्या जीवनामध्ये खरोखर आपल्याला एक अडचण आली आणि ती अडचण सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आपण प्रश्न विचारतोय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे योग्य पद्धतीने प्रश्न विचारून जेव्हा आपल्याला काहीतरी आपल्याला मदत मिळाली आहे तर त्या मदतीचा प्रतिसाद म्हणून आपण काही कृतज्ञता व्यक्त करतोय का, तर त्या व्यक्तीला आपण काही देतोय का. तर परमेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणताय प्रणिपात असावा, परिप्रश्न असावा आणि सेवा असावी. राम कृष्ण चैतन्य महाप्रभू या तिघांनी गुरु स्वीकारले. आणि म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये एक वाक्य येतं जे प्रभुपाद अनेक वेळा त्यांच्या तात्पर्यांमध्ये येतात, त्याच्यामध्ये लिहिलं आहे आचार्यवान पुरुषो वेद.
भगवद्गीतेमध्ये पण अनेक वेळा तात्पर्यामध्ये प्रभुपाद याचा संदर्भ देतात. आचार्यवान, चारित्र्यवान म्हणजे काय? ज्याच्याकडे चारित्र्य आहे. शीलवान म्हणजे चारित्र्यवान. अजून कुठला वान असतो? बलवान, ज्याच्याकडे खूप शारीरिक बळ आहे. बुद्धिमान वान नाही, संस्कृत भाषेमध्ये वान येतं. तर शीलवान, चारित्र्यवान, बलवान, तसं आचार्यवान म्हणजे काय? याच दृष्टीने खूप कठीण प्रश्न नाही आहे. ज्याच्याकडे आचार्य आहेत, बलवान म्हणजे ज्याच्याकडे बल आहे, चारित्र्यवान म्हणजे ज्याच्याकडे चारित्र्य, आचार्यवान म्हणजे ज्याच्याकडे आचार्य आहेत. अर्थात ज्याने एका शुद्ध भक्ताची, एखाद्या आचरणाने शिकवणाऱ्या व्यक्तीची त्यांनी शरण घेतली आहे, तो झाला आचार्यवान. ओके, आचार्यवान पुरुष, पुरुष म्हणजे आपण, आत्मा. आचार्यवान पुरुषो वेद, वेद म्हणजे त्याला ज्ञान आहे. कोणाला ज्ञान आहे? पी एच डीला ज्ञान आहे का? नाही, पी एच डीकडे माहिती आहे, ज्ञान नाही. पी एच डीला भरपूर गोष्टी माहिती आहेत, पण त्या माहितीला कसं एका खाली अरेंज करायचं, कुठली माहिती महत्त्वाची आहे, कुठली माहिती नगण्य आहे, ते नाही माहिती त्याला. सगळी माहिती एक समान आहे, भौतिक माहिती पण एक समान आहे. त्याला आध्यात्मिक पुस्तक दिलं तर आध्यात्मिक माहिती आणि भौतिक माहिती तो एका स्तरावर ठेवतो. त्याला हे नाही कळत की अध्यात्मातून भौतिक गोष्टी निर्माण होतात, भौतिक गोष्टीतून अध्यात्म निर्माण नाही होत. परमेश्वरातून ब्रह्मांड निर्माण होतात, ब्रह्मांडातून परमेश्वर निर्माण नाही होत. तर तो दोन्ही, दोघांना एकत्र. अच्छा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कसं आहे? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, यामध्ये कुठलं श्रेष्ठ आणि कुठलं कमी आहे? नाही, एक जड पदार्थांचं शास्त्र आहे, एक रसायनांचं शास्त्र आहे आणि एक सजीवांचं शास्त्र आहे. याच्यामध्ये आपण कसं म्हणणार वर खाली आहे? हिंदी भाषा महत्त्वाची की मराठी भाषा महत्त्वाची? जर तुम्ही उत्तर भारतात जन्म घेतला तर मराठी भाषा नाही आली तरी चालतं, पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला महत्त्व आहे. म्हणजे डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, कुठल्या परिस्थितीत जात. तसंच जसं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे पण तिघही महत्त्वाचे आहेत, तशी सर्व भाषा महत्त्वाच्या आहेत. तसं त्यांना, या लोकांना हेच लॉजिक, हाच न्याय ते कशात लावतात? भौतिक विज्ञान पण महत्त्वाचं आहे आणि आध्यात्मिक विज्ञान पण महत्त्वाचं आहे, पण दोघांचं समीकरण काय आहे? दोघांचा स्तर काय आहे? इक्वल आहे. सगळ्या भाषा एक समान आहेत. सर्व रसायन, भौतिक, जीवशास्त्र कसं आहे, तसं एक असतं या दृश्य जगाचं ज्ञान आणि एक आहे या जगतापलीकडे असलेलं वैकुंठाचं ज्ञान. ते ज्ञान पण गरजेचं आहे, हे ज्ञान पण गरजेचं आहे, पण दोघांमधून महत्त्वाचं कुठलं आहे? नाही, तुम्ही म्हणतोय, आपण म्हणतोय, पण ते तेच लॉजिक लावतात तिथे आणि म्हणतात हे पण आहे, हे पण आहे, इक्वल आहे. म्हणून आचार्यवान पुरुषो वेदा म्हणजे काय? जो फक्त वेद वाचतोय, ज्यांनी फक्त पुस्तकं वाचले आहेत, तो ज्ञानी नाही, तो माहिती. पण ज्ञानी कोण? ज्याला, ज्यांनी एका शुद्ध भक्ताची शरण घेतली, ज्याने एका आचार्याची शरण घेतली आहे, आणि त्या आचार्याची शरण घेऊन त्याला लक्षात आलं आहे या जगामध्ये जगण्यासाठी पण ज्ञान महत्त्वाचं आहे. पण शेवटी हे जे जग आहे हे तात्पुरतं आपला प्रवास आहे, आपलं घर नाही आहे. आपण कधी घरा सोडून कुठे दुसरीकडे प्रवासाला जातो, तो प्रवास करतो, त्या ठिकाणी जे काही गरजेचं आहे ते करतो, पण शेवटी एक हुरहुर लागलेली असते, अरे घरी कधी परत चाललो आहे आपण. तर म्हणून आचार्यवान पुरुषो वेद म्हणजे ज्याच्याकडे आचार्य आहेत, जो सर्व ज्ञान सांगतात आचार्य, पण हे पण सांगतात की हे ज्ञान जास्ती महत्त्वाचं आहे, हे ज्ञान कमी महत्त्वाचं आहे, तो व्यक्ती खरा ज्ञानी आहे. आणि या आचार्यवान पुरुषो वेदा या एका तत्वाला की शुद्ध भक्ताचा आश्रय घेतल्याविना आपण परमेश्वरला प्राप्त नाही करू शकत. एक अज्ञानी व्यक्ती जेव्हापर्यंत हे बोर्ड वाचत नाही तेव्हापर्यंत तो मंदिराचा रस्ता शोधू नाही शकत. या एका वाक्याला पूर्णता देण्यासाठी, या एका वाक्याला वजन देण्यासाठी ऋषी मुनी, व्यास ऋषी जे परमेश्वराचे अंश आहेत, ते भ्रमित झाले आणि नारायण ददाती इति नारद यांनी नारायणाला, अपूर्णत्वाला समाप्त करून पूर्णत्व दिलं. या एका वाक्याला पूर्णत्व देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी एका शुद्ध भक्ताची शरण घेतली. या एका वाक्याला पूर्णत्व देण्यासाठी श्रीकृष्ण यांनी सांदीपनी मुनीकडे जाऊन 64 दिवसांमध्ये सर्व विद्या शिकल्या. या एका तत्वाला पूर्णत्व देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू जे प्रेम अवतार आहेत, प्रेमाचा वाटप करण्यासाठी, चिराद अदत्तम निजगुप्त वित्तम, श्री चैतन्य महाप्रभू चिराद अदत्तम
चीर काळापासून जे कधी नव्हतं दिलं ते श्री चैतन्य महाप्रभू द्यायला आले, पण त्यांनी पण ईश्वरपुरीला भेटण्यापूर्वी त्याचा प्रसार नाही केला. आणि श्री नित्यानंद प्रभूंनी, जरी ते श्री चैतन्य महाप्रभूपेक्षा वयामध्ये श्रेष्ठ आहेत, श्री चैतन्य महाप्रभूंना नंदन आचार्याच्या घरी भेटल्याच्या पूर्वी श्री नित्यानंद प्रभूंनी पूर्ण भारतामध्ये प्रवास केला होता. लहानपणी एक संन्यासी त्यांना घरून घेऊन गेले होते. 7 वर्षाचं वय होतं तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंचं. श्री नित्यानंद प्रभू कोण आहेत? आदिगुरु आहेत. जेवढे प्रचारक आहेत ते सर्व प्रचारक कोणाच्या छत्रछायेखाली आहेत? नित्यानंद प्रभूंच्या छत्रछायेखाली आहेत. ते नित्यानंद प्रभू 7 वर्षांचे आयुष्य असताना घरातून निघाले होते आणि 19 वर्षांचे जेव्हा होते तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले. त्या नाही 19 वर्ष भ्रमण केलं, म्हणजे 7 अधिक 19 26 वर्षाचे असताना श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले. 17 वर्ष 19 वर्ष श्री नित्यानंद प्रभू एकटे भारतमध्ये सगळा प्रवास करत होते, पण एकदाही त्यांनी प्रचार नाही केला. का? आचार्यवान पुरुषो वेद. जेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू मला भेटत नाही आणि जेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू मला सांगत नाही, प्रभू कहे नित्यानंद जाओ गौड देशे, अनर्गल प्रेम भक्ती करिह प्रकाशे. श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंना ऑर्डर दिली तेव्हापासून नित्यानंद प्रभूंनी, म्हणून आचार्यवान पुरुषोदा, आचार्याचा शुद्ध भक्ताचा किती महत्व आहे. तर दक्षिण भारतामध्ये कन्याकुमारीजवळ एक दिव्य देशम आहे. श्री संप्रदायानुसार 108 दिव्य देशम आहेत. पृथ्वीवर 107 आहेत, 108वा वैकुंठ आहे. त्यातलं एक आहे तिरुक्कूर मुडी म्हणून. त्या तिरुक्कूर मुडीमध्ये एक भगवंतांचं विशेष मूर्ती आहे. 1001 वर्षापूर्वी श्री संप्रदायामध्ये जे प्रमुख आचार्य होते, प्रचारक होते, आचार्य होते, श्रीपाद रामानुज आचार्य, रामानुजाचार्य. तर रामानुजाचार्यांनी खूप प्रचार केला आणि असा प्रचार करता करता, प्रवास करता करता त्या तिरुक्कूर मुडीला पोचले आणि भगवंतांचं दर्शन घेत होते. तेव्हा भगवंत दर्शन घेताना रामानुजाचार्य एकटे होते. तर तेव्हा एकटे जेव्हा भगवंताने रामानुजाचार्य, तेव्हा भगवंतांनी प्रश्न विचारला, म्हणाले 5000 वर्षापूर्वी मी या जगात आलो होतो आणि सगळ्यांना सांगितलं मन मना भाव मद भक्तो, सगळ्यांना सांगितलं मी सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण व्रज, एका व्यक्तीने शरण नाही घेतली माझी. जे घेत होते ते आधीपासूनच घेत होते, अर्जुन युधिष्ठिर भीम हे आधीपासून. ते असं नाही की गीतेपर्यंत नास्तिक होते. असा कोणी व्यक्ती आठवतोय का तुम्हाला जो गीता बोलण्यापूर्वीपर्यंत नास्तिक होता आणि ते गीतेचे 700 श्लोक ऐकून त्यांनी ते ऐकला, भक्ती मार्ग ऐकला आणि तुरंत त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, असा कोणी व्यक्ती आहे का? जे भक्त होते ते आधी पण भक्त होते आणि जे आधी भक्त नव्हते ते गीतेनंतर पण अभक्तच राहिले. मग गीतेचा प्रभाव कुठे कोणावर झाला? तर ते भगवंत रामानुजाचार्यांना विचारतायत, मी 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली, काही त्याचा फरक नाही पडला कोणावर, तू आज इतका प्रचार करतोयस आणि लाखो लाखो भक्तांना वैष्णव बनवतोयस, रहस्य काय, सिक्रेट काय? तर रामानुजाचार्य त्यांना म्हणतात, तुम्ही मला हे वर्णन करण्यासाठी आदेश देताय की विचारणा करताय? ते म्हणतात सांग मला का सिक्रेट काय आहे, तुझ्या प्रचारामध्ये काय अशी शक्ती जी माझ्या प्रचारामध्ये नव्हती. तर रामानुजाचार्य म्हणतात, तुम्ही आदेश देताय की तुम्ही विचारणा करताय? तर नारायण म्हणतात, मी विचारणा करतोय. मग रामानुजाचार्य म्हणतात, असं समोर ताठमानेने उभं राहून विचारणा नसते करायची. इथे मी उंच आसनावर बसणार, तुम्ही खाली बसा आणि योग्य भावनेने प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा. आठवतंय का तुम्ही म्हणाले होते एक श्लोक? तुम्ही श्लोक म्हणाले होते गुरूंकडून ज्ञान कसं प्राप्त करायचं, त्या श्लोकाचं तुम्ही करा. परमेश्वराने काय केलं असेल? परमेश्वर पण स्पेशल आहेत. परमेश्वर ॲक्च्युली तिथे आले आणि रामानुजाचार्यांना एक उंच स्थान दिलं आणि त्यांच्यासमोर बसले आणि रामानुजाचार्यांनी मग त्यांना, त्यांनी कसा प्रचार केला, प्रचार करण्यासाठी काय विविध युक्ती केल्या. प्रचार म्हणजे काय आहे? भौतिक सागरामध्ये जे मासे फिरतायत त्या सर्वांना श्रीकृष्णांच्या शिकवणींच्या जाळ्यांना फेकायचं आणि ते जाळं खेचायचं आणि त्या जाळ्यामधून कधीकधी लहान लहान मासोळ्या असतात ना, एक मासे असतात आणि एक मासोळ्या असतात, बरोबर. तर कधीकधी ते छान आपण जाळं टाकतो आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे फसतात पण छोट्या छोट्या मासोळ्या फसतात, निघून जातात त्या छोट्या छिद्रातून. नाही तर पुन्हा एकदा लहान छिद्र असलेलं पण एक जाळं टाकायला लागतं, त्याच्यामध्ये मासोळ्या येतात, तरी त्याच्यातून लहान लहान काही असतात ते पळतात. मग अजून एक
सो वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती करायला लागतात. या प्रकारच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी काय कार्यक्रम ठेवायला पाहिजे, या प्रकारच्या वृत्तीच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी काय कार्यक्रम ठेवला, अशा मनोधारणेच्या वृत्तीच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे जाळे टाकायला लागतात. आणि त्या सगळ्या जाळ्यांनी, त्या सगळ्या मास्यांना, मासोळ्यांना, भल्या मोठ्या मास्यांना, मध्यमवर्गीय मास्यांना, नाही वेगवेगळे मासे आहेत समुद्रामध्ये, सगळे मासे आहेत या भवसागरामध्ये, वेगवेगळे मासे आहेत. कोणाची श्रद्धा इतकी आहे, कोणाची श्रद्धा इतकी आहे, कोणाची इतकी आहे, कोणाचा द्वेष इतका आहे, कोणाचा द्वेष इतका आहे, सगळे मासे तिथे फिरतात वेगवेगळ्या आकाराचे. नाही त्या सगळ्या मास्यांना येणं केणं प्रकारनं जाळं टाकायचं, त्यांना फसवायचं. आणि एक कृष्ण भक्ती रसामृत सिंधू आहे, एक तो पण एक सिंधू आहे, एक भवसिंधू आहे आणि हा पण एक सिंधू आहे. तिथून असं ते जाळं टाकायचं आणि त्यांना या अमृत सिंधूमध्ये, अमृताच्या सागरामध्ये इथे रिकामं करायचं त्याला. हे सगळं रामानुजाचार्यांनी सांगितलं. पण हे सगळं सांगण्यापूर्वी रामानुजाचार्यांनी त्या परमेश्वराला दीक्षा दिली. तर त्यांना काय नाव दिलं? त्यांना नाव दिलं श्री वैष्णव नंबी. नंबी म्हणजे दक्षिण भारताच्या तमिळ भाषेमध्ये शिष्य. श्री वैष्णव नंबी म्हणजे मी श्री वैष्णव आहे, रामानुजाचार्य कोण आहे? श्री वैष्णव आहेत. तर म्हणतात श्री वैष्णवाचा शिष्य आहे हा. तर तुमच्यातून किती लोकांना, आपण जेव्हा इथे गेलो होतो, श्रीरंगमला गेलो होतो किंवा इतर दक्षिण भारतामध्ये मेलकोटेला वगैरे आपण गेलो आहे, तेव्हा चैतन्याचे लोक आता तितके तर जाऊन आले श्रीरंगमला वगैरे, नाही श्रीरंगपट्टणाला गेले होते. सगळ्या मंदिरांमध्ये, जसं आपल्या सगळ्या मंदिरांमध्ये प्रभुपादांचा फोटो किंवा प्रभुपादांची मूर्ती असते, नाही त्याच्याशिवाय आपलं इस्कॉनचं मंदिर अपूर्ण आहे, तसं सर्व श्री वैष्णव मंदिरांमध्ये रामानुजाचार्यांची मूर्ती असते. बरोबर आहे, आठवत आहे कोणाला? तर प्रत्येक मंदिरामध्ये रामानुजाचार्यांची जी मूर्ती आहे ती कशी असते कोणी सांगणार मला? आठवत आहे कोणाला? किंवा आपले आत्ता जे भक्त जाऊन आले इतक्यात दक्षिण भारताला, तर नेहमी ना असं असं असे नसतात, असे असतात ते रामानुजाचार्य असे कडक बसलेले असतात आणि नेहमी हात असे जोडलेले असतात आणि मागे ते संन्यास दंड असतो. या तिरुक्कूर मुडीला एका मंदिरामध्ये रामानुजाचार्यांची मूर्ती जी आहे ती अशी आहे. उपदेश मुद्रा म्हणतात, ज्ञान मुद्रा म्हणतात त्याला. ज्ञान मुद्रा म्हणजे गुरूंच्या भावनेमध्ये तिथे नारद हे आहेत, रामानुजाचार्य आहेत. तर यातून काय म्हणतात रामानुजाचार्य? म्हणतात श्रीकृष्णांनी म्हटलं खरं की आचार्यवान पुरुषो वेदा, पण आता तुम्हाला जेव्हा ज्ञान पाहिजे तेव्हा तुम्हाला पण आचार्यवान म्हणायला लागेल. आता अशा प्रकारे खूप सुंदर काही काही घटना आहेत. एक श्री चैतन्य चरितामृतामध्ये अंत्यलीलेमध्ये एक खूप सुंदर घटना येते, त्यामध्ये पण हे तत्व आपण समजू शकतो. तर एक श्री चैतन्य महाप्रभूंचे एक अंतरंग पार्षद होते, त्यांचं नाव होतं भगवान आचार्य. आणि भगवान आचार्य हे बंगाल प्रदेशातले भक्त होते, खूप जवळचे भक्त होते. तर भगवान आचार्याचे गाव जे होतं बंगालमध्ये, तिथले एक व्यक्ती श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी जगन्नाथपुरीला आले. आणि जगन्नाथपुरीला जेव्हा आले तेव्हा त्यांनी एक काव्य लिहिलं. काव्य म्हणजे काय? जसं गद्य आणि पद्य आहे, तर बेसिकली ही कविता नव्हती पण काव्यात्मक रूपामध्ये त्यांनी असं एक पुस्तक लिहिलं होतं. आणि प्रत्येक श्लोक त्याच्यातला गाऊ शकत होतो, जसं भगवद्गीता आहे तात्विक पुस्तक आहे पण गाऊ शकतो. आणि ते त्यांनी लिहिलं होतं श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेवर. आणि त्यांनी ते पुस्तक लिहून आणलं होतं आणि ते पुरीला का आणलं, त्यांनी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की हे पुस्तक आता श्री चैतन्य महाप्रभूंनी वाचायला पाहिजे म्हणून. आणि ते पुस्तक श्री चैतन्य महाप्रभूंपर्यंत पोचतपर्यंत पूर्वी जगन्नाथपुरीतल्या जे सर्व वैष्णव होते त्यांना त्यांनी ऐकवलं. रोज एक सभा बसायची आणि त्यामध्ये हे ते पुस्तक गाऊन दाखवायचे. आणि सगळ्या जगन्नाथपुरीतल्या वैष्णवांना ते पुस्तक खूप सुंदर वाटलं, खूप सुंदर कथा वाटली त्याच्यामध्ये. आणि सगळेजणं रोज त्याचं आस्वादन करायचे. तर थोडासा यांचा जो आत्मविश्वास होता तो पण छान झाला. चला सगळ्यांना आवडतंय, सर्व वैष्णवांना आवडतंय. तर मग म्हणाले आता पुढचं पाऊल आहे की हे आपण श्री चैतन्य महाप्रभूंना देऊया म्हणून. पण श्री चैतन्य महाप्रभूंपर्यंत कुठली गोष्ट पोहोचण्यासाठी एक नियम होता. श्री चैतन्य महाप्रभूंना रासाभास आवडायचा नाही. रासाभास म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी मिश्रित करणे. महाप्रभूंना नेहमी शुद्ध वस्तू आवडायची,
आपण प्रसादामध्ये कधी कधी शुद्ध वस्तूंच्या पाठीमागे या दुकानातून हे घ्यायला पाहिजे. दूध घ्यायचं म्हणजे त्या डेअरीतूनच घ्यायचं, दुसऱ्या डेअरीमध्ये माहिती नाही. कधी कधी पेट्रोल पंपवर पण लिहिलं जातं पेट्रोल फॉर प्युअर फॉर शुअर, की इथे पेट्रोल शुद्ध मिळतं. पण तत्वज्ञान, जेव्हा आपण पुस्तकं वाचतो त्या पुस्तकांमध्ये जे लिहिलं आहे ते शुद्ध आहे का याच्यावर किती लोकांचं लक्ष आहे. पेट्रोल आपल्याला शुद्ध पाहिजे, दूध आपल्याला शुद्ध पाहिजे, मिठाई आपल्याला शुद्ध पाहिजे, पनीर आपल्याला शुद्ध पाहिजे, पण आपल्या बुद्धीला आणि आत्म्याला जे आपण जेवण घालतोय ते शुद्ध पाहिजे का. आपण जे हरिनाम ऐकतोय ते हरिनाम शुद्ध असायला पाहिजे का. आपण जे हरिनाम बोलतो ते शुद्ध बोलायला पाहिजे का. आपण जे पुस्तकं वाचतोय, श्रीकृष्णांवर कुठल्याही ऐऱ्याकैऱ्या नतुखैऱ्यांनी पुस्तक लिहिलं असेल आणि वर श्रीकृष्णांचं एक सुंदर चित्र लिहिलं असेल, ते झालं पुस्तक शुद्ध की नाही. ज्या वैष्णवाला परमेश्वराप्रती खूप दृढ आस्था आहे, ज्या शुद्ध भक्तांनी आपलं जीवन परमेश्वरासाठी वाहून दिलंय, त्या व्यक्तीकडून आपण वाचायला पाहिजे. तर प्रभुपादांच्या व्यासपूजेच्या दिवशी मी एक प्रश्न विचारला होता बारामतीकरांना, की साधारणपणे मनुष्य समाजामध्ये असं एक म्हणतात की पेन हा तलवारीपेक्षा जास्ती शक्तिशाली आहे. पण आतापर्यंत जितक्या क्रांती आपण जगामध्ये बघितल्या आहेत त्या सगळ्या तलवारीनेच घडल्या आहेत. कुठलीही क्रांती घ्या, भारतात असेल किंवा भारताच्या बाहेर असेल, त्या फक्त तलवारीच्या जोरावर घडल्या आहेत. मग हे जे वाक्य आहे की तलवारीपेक्षा जास्ती दम, तलवारीपेक्षा जास्ती शक्ती हे का पेनमध्ये लेखणीमध्ये, त्या वाक्याचं काय झालं? त्या वाक्याला पूर्णता कोणी दिली? त्या वाक्याला संपूर्ण इतिहासामध्ये फक्त एका व्यक्तीने पूर्णता दिली आहे. त्या वाक्याला साफल्य एका व्यक्तीने फक्त दिलं आहे, कृष्ण कृपा मूर्ती ए सी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी. तलवार तर घेतली नाहीच, पण फक्त एक पेन घेतलं आणि त्या पेनाने पुस्तकं लिहिले आणि त्या पुस्तकांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापित करून आपल्या सर्वांच्या दूषित जीवनामध्ये एक क्रांती घडवून आणली आहे, शुद्धतेची क्रांती. तर म्हणून श्रीकृष्णांबद्दल कोणीही पुस्तक लिहिलं ते वाचणं योग्य आहे का, की ज्या व्यक्तीने एका पेनमध्ये जी शक्ती आहे ती बघितली, ती विश्वास ठेवला, त्याला घडवून आणलं, त्या व्यक्तीचे पुस्तकं आपण वाचायला पाहिजेत. किती लोक हा विचार करतात पुस्तकं वाचाना की नाही, प्रभुपादांनी लिहिलंय का हे पुस्तक? नाही लिहिलं, मी कशाला वाचू हे पुस्तक? माहीत नाही त्याच्यामध्ये काय आहे. आपण किती लोक म्हणू शकतो प्रभूजी मी फक्त प्रभुपादांची पुस्तकं वाचतो, बाकी केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी नाही म्हणत मी, अध्यात्मावर फक्त प्रभुपादांची पुस्तकं वाचतो. आपण आहोत तसे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी हा नियम केला होता, माझ्यापर्यंत जर काही पुस्तक पोचायचं असेल, माझ्यापर्यंत काही पोचायचं असेल, तर ते स्वरूप दामोदर गोस्वामी बघतील, स्वरूप दामोदर गोस्वामी त्याची पारख करतील, त्याच्यामध्ये जर काही भेसळ असेल मला भेसळ सहन नाही. जसं आपल्याला दूध शुद्ध लागतं तसं श्री चैतन्य महाप्रभूंना भावना शुद्ध लागायच्या. प्रेमापेक्षा एक कण खाली जर काही असेल स्वार्थ, तर म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामींपर्यंत ती गोष्ट पोचली. आणि स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणाले, 3 दिवस लागले भगवान आचार्य यांना स्वरूप दामोदर गोस्वामींना पटवण्यासाठी की माझं ऐका तर खरं. का माहीत आहे? कारण जो व्यक्ती शुद्ध भावनेने पुस्तक लिहितो तो कोणाच्या पाठीपाठी फिरत नाही, माझं पुस्तक वाचा, माझं पुस्तक वाचा. जो एखाद्याच्या पाठीपाठी चालतोय आणि म्हणतोय माझं पुस्तक वाचा, मी एक लेख लिहिला आहे, माझं एक लेक्चर मी दिलं, माझं लेक्चर बघितलं का तुम्ही? यूट्यूबवर बघितलं माझं लेक्चर? त्यांनी परमेश्वराची स्तुती करण्यासाठी लेक्चर दिलं की स्वतःची वाक्चातुर्य दाखवण्यासाठी लेक्चर दिलं? तर स्वरूप दामोदर गोस्वामींना लक्षात आलं, हा रोज एक सभा बसवतोय आणि स्वतःचं पुस्तक वाचतोय. आपण स्वतःचे पुस्तक वाचू की प्रभुपादांची पुस्तक आचार्यांचे? तर त्यांना एक लक्षात आलं की कुठेतरी याच्या मनामध्ये ती शुद्धता नाही जी श्री चैतन्य महाप्रभूंना पाहिजे. तसंच झालं, 3 दिवस हे भगवान आचार्य स्वरूप दामोदर गोस्वामींना हट्ट करतायत, प्लीज माझं ऐकणार का? आणि जो स्वरूप दामोदर गोस्वामीं पाठीपाठी चाललाय, माझं ऐकणार का, माझं ऐकणार का? स्वरूप दामोदर गोस्वामींना लक्षात येतं याच्या मनामध्ये परमेश्वराच्या स्तुतीची भावना नाही आहे, स्वतःकडे ज्ञान आकर्षित करण्याची भावना आहे. 3 दिवस लागले, 3 दिवसानंतर स्वरूप दामोदर गोस्वामींना ठीक आहे, मग म्हणाले सुरुवात कर. तर पहिला श्लोक वाचला त्यांनी. तर पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? पहिल्या श्लोकामध्ये खूप काव्यात्मक, खूप सुंदर सांगितलं त्यांनी. त्यांनी लिहिलं, जगन्नाथपुरीमध्ये 2 कृष्ण आहेत,
एक कृष्ण आहेत, त्यांचं शरीर आहे ते मंदिरात आहे, आणि त्या शरीराला प्राण देण्यासाठी एक दुसरे कृष्ण जगन्नाथपुरीमध्ये आले, त्यांचं नाव आहे श्री चैतन्य महाप्रभू. आणि हा पहिला श्लोक ऐकून स्वरूप दामोदर गोस्वामी खूप चिडले आणि म्हणाले, ज्या व्यक्तीला काव्य लिहायचं आहे त्याने आधी काव्य लिहिण्याचे नियम असतात काही, ते नियम शिकायला पाहिजेत. तर रूप गोस्वामींनी पण दोन नाटक लिहिलेत, ललित माधव आणि विदग्ध माधव. ते दोन्ही नाटक लिहिताना काव्य रूपात लिहिलेत, श्रीकृष्णांच्या लीलेवर लिहिलेत. विदग्ध माधव म्हणजे वृंदावन लिहिलं आणि ललित माधव म्हणजे वृंदावनानंतरची मथुरा आणि द्वारका लिहिलं आहे त्यामध्ये. पण हे दोन्ही नाटकं लिहिताना त्यांनी संस्कृत काव्य लिहिण्याचे काही नियम असतात, ते नियम सगळे पालन केलेत. तर म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात, काव्य जर लिहायचं असेल तर त्याचे काही नियम असतात, सोपनही काव्य लिहिणं. तर म्हणून नवशिक्या व्यक्तीने संस्कृत भाषेमध्ये कविता नाही लिहायला पाहिजे. त्यापेक्षा कठीण आहे परमेश्वराच्या लीला लिहिणं. तर तुम्ही काय केलं, तुम्ही संस्कृत भाषा निवडली, त्याच्यामध्ये काव्य निवडलं, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या लीला लिहायला तुम्ही निघाले आहात. तर म्हणतात ते तर खूपच कठीण आहे, आणि त्यापेक्षा जास्ती कठीण आहे म्हणतात श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला लिहिणं. श्रीकृष्णांच्या लीला लिहिणं सोपं आहे, पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला लिहिणं कठीण आहे. का बरं असं? कारण श्रीकृष्णांची जी ओळख आहे ती खूप स्पष्ट ओळख आहे. श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. कधीपासून परमेश्वर आहेत? पूतना वधापासून परमेश्वर आहेत. तर कोणी म्हणतात पूतनाचं जेव्हा वध झालं तेव्हा श्रीकृष्णाचं वय होतं, कधी कोणी म्हणतात 3 दिवस, कधी कोणी म्हणतात 3 महिने. 3 दिवस ते 3 महिन्याच्या मध्ये क्लिअर असा तो दिवस नाही सांगितला. तेवढ्या लहान वयापासून श्रीकृष्णांनी आकार न बदलता 12 मील उंच असलेल्या पुतनेला त्यांनी अगदी सहजपणे डोक्यावर काही आठ्या न येता त्यांना ठार मारलं. आणि कशा प्रकारे मारलं? अशा प्रकारे मारलं की त्या स्वतःचा आकार न बदलता पुतनेला स्वतःचा तो सुंदर आकार बदलायला लागला, ते सहन नाही करू शकले. म्हणून एक खूप सुंदर रूप घेऊन आले होते पण ते स्वतःला आवरू नाही शकले, तर मग ते भयानक बिभत्स जे रूप होतं त्यांना स्वीकार करायला लागलं, सत्य बाहेर आलं. पण हे सत्य येण्यासाठी त्यांना किती वेदना झाल्या असतील, आणि त्या वेदना देताना श्रीकृष्णामध्ये काही फरक नाही पडला. म्हणून श्रीकृष्ण कोणी ते स्पष्ट आहे, लहानपणापासून स्पष्ट आहे. श्रीकृष्ण जेव्हा गर्भावस्थे होते तेव्हापासून स्पष्ट आहे. पण श्री चैतन्य महाप्रभू कोण आहेत? श्री चैतन्य महाप्रभू हे स्पष्ट आहे का? भागवताच्या आधारावर कृष्णवर्णम त्विषा कृष्ण. कृष्णवर्णमचा एक अर्थ असतो कृष्ण 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 वारंवार बोलतायत, म्हणजे कृष्णाचं नामस्मरण वारंवार करत येते. आणि दुसरे कृष्णाच्या कॅटेगरीमध्ये येतं वर्ण, जसं वैश्य वर्ण, ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र वर्ण, वर्णाश्रम पद्धती, 4 वर्ण आणि 4 आश्रम, तसं कृष्णवर्ण म्हणजे कृष्णाच्या कॅटेगरीमध्ये येते, म्हणजे कृष्ण आणि ते एक आहेत. तर कृष्णवर्णम त्विष अकृष्ण. म्हणून भागवताच्या आधारावर एक आपल्याला लक्षात येतं की श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्ण आहेत. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या समक्ष जेव्हा जेव्हा कोणी म्हटलं की तुम्ही परमेश्वर आहात, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? श्री चैतन्य महाप्रभूंनी कान आपले बंद केले आणि म्हणाले, तुम्ही परमेश्वराचा अपमान करताय, एका साधारण जीवात्म्याला तुम्ही परमेश्वर कसं म्हणू शकता? आणि सदैव नाकारलं. मग कळत नाही भागवतातला श्लोक खोटा आहे की हे परमेश्वर खोटे आहेत. म्हणून जो व्यक्ती जितका अस्पष्ट आहे तितकं त्याचं वर्णन करणं जास्ती कठीण आहे, कारण ते गहन तत्व समजून घ्यायला लागेल. म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामी काय म्हणतात, एक तर संस्कृत काव्य लिहिणं कठीण आहे, संस्कृत काव्यामध्ये श्रीकृष्णांच्या लीला लिहिणं कठीण आहे, संस्कृत काव्यामध्ये श्रीकृष्णांच्या लीला लिहिणं कठीण, त्याहून अधिक कठीण आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला लिहिणं. आणि तुम्हाला हे सगळं करताना तुम्हाला हे नाही माहिती की रूप गोस्वामी नावाचे एक महान शुद्ध भक्त आहेत, ज्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करून त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंची स्तुती करण्यासाठी त्यांना आशीर्वाद दिले, तेव्हा कुठे श्री रूप गोस्वामी यांनी संस्कृत भाषेमध्ये कृष्ण लीला पण वर्णन केली पण श्री चैतन्य महाप्रभूंची लीला पण वर्णन करली. नमो महा मदान्याय कृष्ण प्रेम प्रदाते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुष. ते कृष्ण आहेत पण त्यांचं नाव कृष्ण चैतन्य आहे. आणि हा श्लोक जेव्हा श्रील रूप गोस्वामींनी प्रयागमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या समोर बोलले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी काही बोलले नाही त्यांना,
एक असा प्रसंग येतो जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामी त्यांच्यास कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत विषयनम त्यांना म्हणाले स्पष्टपणे. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटलं नाही, थोडासा त्यांनी राग दाखवला पण बोलले काही नाही. म्हणजे श्रील रूप गोस्वामींच्या द्वारे श्री चैतन्य महाप्रभूंना भक्ती तत्व याचा प्रसार करून घ्यायचा होता आणि म्हणून त्यांना त्यांनी तेवढी शक्ती दिली आहे. तर शेवटची गोष्ट त्यांना म्हणाले, काव्य नाही लिहिला पाहिजे, संस्कृत भाषेमध्ये कठीण आहे, कृष्ण लिहिलं त्याहून कठीण आहे, श्री चैतन्य महाप्रभूंची लिहिलं त्याहून कठीण आहे, पण हे सगळं करण्यासाठी रूप गोस्वामी नावाचे एक शुद्ध भक्त या जगामध्ये उपस्थित आहेत. तुम्हाला कधी एकदाही असं वाटलं नाही की रूप गोस्वामींना जाऊन एकदा तरी त्यांची शरण घ्यायची, आचार्यवान पुरुषो वेद, आणि त्यांना तुम्हाला असं कधी वाटलं नाही की त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यानंतरच मी श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला लिहू शकतो? तुम्हाला कोणी सांगितलं आहे श्री जगन्नाथ जे परमेश्वर आहेत त्यांच्यामध्ये प्राण नाही आहेत? आणि त्या निर्जीव मूर्तीमध्ये प्राण देण्यासाठी आता एक सजीव श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू आलेत, हे कोणी शिकवलं तुम्हाला? हे चुकीचं तत्वज्ञान कोणी शिकवलं तुम्हाला? आणि हे जेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामींनी एक्सप्लेन केलं तेव्हा तिथे बसलेले सर्व वैष्णव जे इतके दिवस वा 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 करत होते म्हणायचं काय कविता आहे, काय उपमा दिली आहे, काय सुंदर, काय चाल लावली आहे, हे सगळे चकित झाले. आणि त्यांना मग त्यांची दृष्टी अशी स्पष्ट झाली आणि मग लक्षात आलं बरोबर आहे, आम्ही हा विचार केलाच नाही, आम्ही फक्त उपमांना लक्ष देत होतो. नाही, कधी कधी आपण उपमांना लक्ष देतो, अरे याचं तुलना याच्याशी, याची तुलना याच्याशी, पण ज्याची तुलना करतोय त्याचं स्थान बरोबर ठेवलं आहे का त्या कवीने? तर तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी जेव्हा म्हणाले तेव्हा या सगळ्यांचे डोळे उघडले आणि मग तेव्हा त्या व्यक्तीचे स्वतःला खूप वाईट वाटलं, त्याला खंत भावना वाटली. लगेच त्यांनी स्वरूप दामोदर गोस्वामींचे पाय धरले आणि म्हणाले माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला लक्षात नाही आलं, मी कविता सुंदर करण्याच्या भावनेत तत्वामध्ये तडजोड केली, तत्वामध्ये तडजोड केली मी, मला माफ करा तुम्ही. मग तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत, त्यांनी काय केलं असेल, त्यांनी काय केलं, त्यांनी लगेच ती भावना बघितली की यांनी माफी मागितली, यांनी चूक केली पण यांनी माफी मागितली. मग काय म्हणाले माहिती आहे, म्हणाले एका अर्थाने तू जे लिहिलंयस ते बरोबर पण आहे, आत्ताच पूर्ण त्याला नाकारलं आणि आताच म्हणाले. आणि त्यांनी काही उदाहरणं पण दिले, म्हणाले इंद्राच्या यज्ञाला जेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन लिहिलेच्या वेळेस जेव्हा त्याला थांबवलं तेव्हा ती बातमी जेव्हा इंद्रापर्यंत पोचली तेव्हा इंद्र काय म्हणतात, म्हणतात वाचालम बालिशम स्तब्धम अज्ञम पंडित मानिनम. इंद्र श्रीकृष्णांबद्दल बोलतात, काय म्हणतात, वाचालम, वाचालम म्हणजे जास्ती बडबड करणारा हा लहानसा मुलगा आहे, याने आपल्या आई वडिलांना जाऊन काय शिकवलं की माझा यज्ञ बंद करायला, वाचालम बालिशम, बालिश याला अजून कळत नाही कोण सत्ताधारी कोण आहे, स्तब्धम, स्तब्धम म्हणजे गर्विष्ठ आहे, दुसऱ्यांसमोर याला मान सन्मान करायची इच्छा नाही अजिबात. वाचालम बालिशम स्तब्धम अज्ञम पंडित मानिनम, आहे अज्ञ पण स्वतःला खूप मोठा पंडित समजतोय, स्वतःला खूप मोठा हुशार समजतोय. कृष्ण मर्त्यम उपाश्रित्य, आणि हा जो कृष्ण आहे हा लहान बालक आहे हा मर्त्य आहे, मर्त्य म्हणजे मनुष्य जन्म मिळाला आहे, मनुष्याचा मृत्यू होतो ना, आम्ही तर अमर आहोत, आम्ही अमर्त्य आहोत, आणि हा जो आहे कृष्ण हा मर्त्य आहे. कृष्ण मर्त्यम उपाश्रित्य गोपामे चक्रूर अप्रियम, या वाचालम बालिशम स्तब्धम अज्ञम पंडित मानिनम मर्त्य, श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन या गोपांनी माझ्याला अप्रिय असणारी गोष्ट केली आहे. तर ह्या या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपले खूप मोठे आचार्य आहेत, ते काय म्हणतात, या इंद्राच्या द्वारे सरस्वती देवीने श्रीकृष्णांची स्तुतीच केली खरी. मग त्याचा काय काय अर्थ देतं, त्या प्रत्येक शब्दाला अर्थ देतं, म्हणजे वाचालम, वाचालम म्हणजे जो नेहमी बोलत असतो बरोबर, तर एक अर्थ आहे त्याचा की नको असताना बोलत असतो, आणि एक असतो तो इतकं बोलतो का माहीत आहे, कारण त्याच्या मुखातून नेहमी वेद निघत असतात, सत्य निघत असतं, म्हणून त्यांनी प्रचार करायला पाहिजे. तर म्हणतात वाचालम म्हणजे इंद्र म्हणत आहेत श्रीकृष्णांच्या मुखातून नेहमी वेद वाक्य निघत असतात, बरोबर आहे वाचालम. बालिशम, बालिशम म्हणजे काय, की हा बालिश आहे याला अक्कल नाही, बालिशमचा एक दुसरा अर्थ असतो एका लहानशा बालकासारखा निरागस, इनोसेंट आहे हा, किती निरागस आहे हा. तर म्हणतात बालिशम म्हणजे निरागस, तर इंद्र श्रीकृष्णांची स्तुती करतायत, श्रीकृष्णांसारखा निरागस व्यक्ती अजून दुसरा कोणी नाही.
स्तब्धम, स्तब्धम म्हणजे गर्विष्ठ आहे जो कोणाला नमस्कार नाही करत. तो म्हणणं बरोबर आहे ना, श्रीकृष्णांना श्रीकृष्ण कोणाला नमस्कार करतील, कारण पूर्ण जग श्रीकृष्णांना नमस्कार करतं. तर खऱ्या दृष्टीने श्रीकृष्ण इतक्या उंच स्थानावर आहेत की श्रीकृष्णांना कोणाला नमस्कार करायची गरज नाही आहे, म्हणून स्तब्धम बरोबर आहे. अज्ञ, अज्ञ म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही जी त्यांना माहीत नाही, त्याला म्हणतात अज्ञ. पंडित मानिनम, पंडित मानिनम म्हणजे त्यांना सगळे मोठे मोठे पंडित लोक त्यांना पंडित मानिनम, त्यांना पंडित मानतात. मोठे मोठे ऋषीमुनी काय म्हणतात, कृष्णम वंदे जगद्गुरुम म्हणजे पंडित मानिनम. आणि नंतर कृष्णम मर्त्यम उपाश्रित्य, की श्रीकृष्ण हे मर्त्य लोकातले आहेत, तर म्हणतात बरोबर आहे, श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये फक्त प्रेमाच्या लीला स्थापित करायच्या होत्या, म्हणून वृंदावनामध्ये ज्या कुठल्या राक्षसाला श्रीकृष्णांनी मारलं, कधी कुठले शस्त्र नाही वापरले, हातांनी किंवा आपल्या पायांनी त्यांना मारलं. कारण शस्त्र वापरले असते वृंदावनामध्ये तर व्रजवासी विचारले असते तू कधी शिकलास. तर म्हणून व्रजवासींची नेहमी प्रेमाची भावना असली पाहिजे, म्हणून एका अर्थाने त्यांनी एका साधारण मर्त्य मनुष्यासारखं जीवन केलं, म्हणून बरोबर आहे. तर म्हणून इंद्राने खरोखर श्रीकृष्णांची स्तुतीच केली खरी. जरासंधाकडे जेव्हा युद्धाची भिक्षा मागायला अर्जुन कृष्ण आणि भीम जातात, तेव्हा जरासंध काय म्हणतो, जरासंध म्हणतो हा ना नराधम आहे. का म्हणतो नराधम आहे, श्रीकृष्णांसोबत मी युद्ध नाही करणार, का नराधम आहे म्हणतो, यांनी स्वतःच्या नातेवाईकांना मारलंय. कोण स्वतःच्या नातेवाईकांना श्रीकृष्णांनी मारलंय, मामा, कंस मामा. आणि ते जरासंधाला कशाला झोंबलंय, जरासंधला एवढं काय आठवतं, ते इतक्या वर्षांनंतर म्हणतोय मी तुझ्यासोबत युद्ध नाही करणार, तू पुरुषाधम आहेस. भागवतामध्ये पुरुषाधम म्हणतो आणि म्हणतो हा स्वतःच्या नातेवाईकांना, तेव्हा एक शब्द वापरलाय बंधुहन. बंधू म्हणजे नातेवाईक, नातेवाईकांना मारणारा तू आहेस, तुझ्यासोबत मी युद्ध नाही करणार असं म्हणतो. तर जरासंधाला कंसाला जे मारलं ते त्याला इतक्या वर्षांत का झोंबत आहे, कंसाचे सासरे आहेत जरासंध. तर कंसाच्या दोन पत्नी होत्या अस्ती आणि प्राप्ती, त्या जरासंधाच्या दोन मुली होत्या, तर त्या विधवा झाल्या आणि त्याने जाऊन जरासंधाला कंप्लेंट केली होती की आमच्यासोबत बघा किती वाईट केलं, हा कसा भाचा आहे, याने आपल्या मामांना मारलं. त्या दोघींनी हे नाही सांगितलं की मामांनी भाचायला काय केलं, मामांनी रोज दररोज भाच्याला मारायला प्रयत्न केला, ते त्यांनी आपल्या वडिलांना नाही सांगितलं आणि रडता रडता सांगितलं आमच्या आम्हाला विधवा केलं. तर ते त्याला तेव्हा माहिती आहे, तो म्हणतो हा जो श्रीकृष्ण आहे हा पुरुषाधम आहे आणि हा पुरुषोधम आहे का, हा बंधुहन आहे. तर त्या श्लोकामध्ये पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात सरस्वती देवीने जरासंधासारख्या क्रूर राक्षसाकडून श्रीकृष्णांची स्तुती करून घेतली. पुरुषाधम म्हणजे काय, अधम म्हणजे काय, खाली. तर म्हणतात श्रीकृष्ण जेव्हा उभे राहतात ना तेव्हा त्यांच्या समानतेचा कोणी नाही, म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा उभे राहतात तेव्हा सगळे त्यांच्या खाली जातात, म्हणून ते पुरुष अधम आहेत. सगळ्यांना, सगळ्या पुरुषांना खाली करणारे पुरुष अधम आहेत. आणि बंधुहन म्हणजे बंधूंना मारणारे, नातेवाईकांना मारणारे. तर त्याचं म्हणतात की जी मायादेवी या जगामध्ये सगळ्यांना लोभ मोह मद माया मत्सर्य क्रोध यामध्ये बांधून ठेवते, तिला पण आपण बंधू म्हणू शकतो का, तर ती सगळ्यांना बांधते. तर म्हणतात हे श्रीकृष्ण आहेत हे माया देवीला नाश करतात. एखाद्या भक्ताने जर हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या श्लोकाचं जर नामस्मरण केलं तर जरासंध म्हणतायत, सरस्वती देवी त्यांच्या मुखातून बोलून घेते, या मायादेवीचा नाश होतो, या मायादेवीचा प्रभावाचा नाश होतो. म्हणून बरोबर आहे बंधुहन हे श्रीकृष्णाचं नाव बरोबर आहे. तर हे दोन उदाहरण स्वरूप दामोदर गोस्वामी त्या भक्ताला देत आहेत ज्यांनी ती चुकीची कविता लिहिली आहे आणि म्हणतात तुला परमेश्वराची स्तुती करायची होती आणि तुझ्याकडून जेव्हा चूक झाली आणि मी तुला सगळ्यांसमोर जेव्हा सांगितलं की तुझ्याकडून चूक झाली आहे, तू वादविवाद नाही केलास, तू म्हणालास माझ्याकडून चूक झाली आहे, हा गुण मला तुझा आवडला. तू अजून भांडण केलंस, अजून वाद, पण तू काय केलंस, तू म्हणालास हो माझ्याकडून चूक झाली आहे, मी स्वीकार करतो माझ्याकडून चूक झाली आहे. ही जी नम्रता आहे ना, ही नम्रता मला आवडली. का, कारण चूक कोणाकडून का झाली आहे, व्यास ऋषींकडून पण चूक झाली आहे जरी ते अंश आहेत. का, तर मनुष्य जीवनाचा तो एक गुण आहे की चुका होतात, पण चुकांना जेव्हा आपण पुरवत बसतो आयुष्यभर ती सगळ्यात मोठी चूक आहे. पण चुका जेव्हा होतात तेव्हा त्या चुकेला स्वीकार करून जेव्हा पुढे जातो त्या चुकेला भरून काढतो,
तिथून आपण सुरुवात केली. अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे आचार्य आहेत, अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे शुद्ध भक्त आहेत. तर त्याच्यामुळे स्वरूप दामोदर गोस्वामी ललिता देवी आहेत, श्रीकृष्णांचे अंतरंग भक्त आहेत, ते त्या अपूर्णत्वाला भरून नाही करणार का? जर त्या भक्तांनी चूक आपली स्वीकार केली आणि म्हणाले की हो माझ्याकडून चूक झाली, तर म्हणाले ॲक्च्युली तुमच्या मुखातून पण सरस्वती देवीने जसं इंद्राकडून स्तुती करून घेतली, जरासंधाकडून स्तुती करून घेतली, तसं तुमच्याकडून पण स्तुती करून घेतली. ॲक्च्युली तुम्हाला काय म्हणायचं आहे माहिती आहे? मी सांगतो, त्याला नाही माहिती आहे तो काय म्हणतो आहे. आता स्वरूप दामोदर गोस्वामी सांगतात की त्याला काय म्हणायचं आहे. तर म्हणतात, तुम्ही म्हणत होतात एक कृष्ण आहेत ते स्थावर आहेत, एक श्रीकृष्ण आहे जगन्नाथपुरीमध्ये, जगन्नाथजी आहेत, पण ते स्थावर आहेत, ते हलत नाहीत, आणि एक श्रीकृष्ण आहेत ते जंगम आहेत, एक श्रीकृष्ण आहेत ते प्रवास करतात. तर तुम्हाला ॲक्च्युली काय म्हणायचं होतं माहिती आहे? की जगन्नाथपुरीमध्ये दोन कृष्ण आहेत, एक जे प्रवास नाही करत आणि एक आहेत ते प्रवास करतात, हे बरोबर आहे की तुम्ही कुठे चुकलात? ते म्हणतात, हो मलाही माहिती नाही की मी कसं नाही चुकलो. पण आपण चुकलो हे सांगण्यासाठी पण एक शुद्ध भक्त लागतात, आणि चुकलो हे स्वीकार केल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की मी सुधारायला तयार आहे, तेव्हा तू चुकलाच नाहीस हे सांगायला पण शुद्ध भक्त लागतात. किती गंमत आहे. सो स्वरूप दामोदर गोस्वामी मग सांगतात त्यांना, अजून एक तुला मी अर्थ सांगतो या श्लोकाचा जो तू सांगितलास, की जगन्नाथ हे पण कृष्ण आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू हे पण श्रीकृष्ण आहेत, या अर्थाने पण दोन कृष्ण जगन्नाथपुरीमध्ये आहेत. अजून एक अर्थ सांगतो तुला की कसे तू बरोबर बोललास. तो म्हणतो, मलाही नाही माहिती हो, तुम्ही सांगा. तीसरा अर्थ हा म्हणतात, जगन्नाथजींच्या मनामध्ये पण एकच इच्छा आहे, या पूर्ण पृथ्वीवर भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा, म्हणून एकच श्रीकृष्णांची स्थापित मूर्ती आहे जी मंदिराच्या बाहेर येते आणि सर्व भक्तांना पापी तापी कोण असेल तो त्याला स्वतःचं दर्शन देते. मूळ मूर्ती. विठ्ठल येतात का मंदिराच्या बाहेर? नाही येत. रंगनाथ येतात का बाहेर? नाही येत. तिरुपती बालाजी येतात का बाहेर? आले असते तर जग बदललं असतं. 8-8 तास लोक बिचारे उभे जात आणि 8 सेकंद पण दर्शन नाही मिळत. तिरुपती बालाजी दर्शनाची रांग कधी कधी 24 तास असते, पण श्रीकृष्ण तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये कधी बाहेर येत नाहीत. श्रीरंगमचे रंगनाथ स्वामी कधी बाहेर येत नाहीत. सर्व मराठी लोकांचे प्राणधन विठ्ठल कधी बाहेर येत नाहीत. पण जगन्नाथजी दरवर्षी न चुकता ठरवलेल्या तारखेला बाहेर येतात, जेणेकरून तुम्ही प्लॅनिंग करू शकता. मी अचानक समजा मूड आला आणि बाहेर आले, राजा कसा असतो? राजाचं तारीख नसते. राजा म्हणतो मला आज बाहेर फिरायचं आहे. तसं नाही, तारीख ठरलेली आहे ती. आषाढ शुक्ल पक्षामध्ये बाहेर येतात ते. सगळ्यांना माहिती आहे उद्याच पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये कुठली तारीख ते शोधू शकता, रेल्वेचे तिकीट काढू शकता, ते जाऊ शकता, स्वयं साक्षात श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकता. विचार करा किती मोठी गोष्ट आहे. आणि तसं स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात, जसं जगन्नाथजींची एक इच्छा आहे या पूर्ण जगभरामध्ये भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा, आणि त्या एका इच्छेच्या पूर्तीसाठी जगन्नाथजी स्वतः असे हात समोर करून लोकांना आलिंगन करण्यासाठी बाहेर येतात, तीच इच्छा श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये पण आहे. श्री चैतन्य महाप्रभूंची पण इच्छा आहे की पूर्ण जगामध्ये हरिनामाचा प्रसार व्हावा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून म्हणतात, या दृष्टीने पण तुम्ही जो श्लोक पहिला जो श्लोक म्हटला तो चुकीचा नव्हता. आणि अशा प्रकारे ज्या व्यक्तीने एका अर्थाने खूप मोठी चूक केली होती, पण ती मोठी चूक त्यांनी स्वीकार केली, तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामींनी ती चूक भरून काढली आणि उलट त्यांच्या मुखातून श्रीकृष्णांची स्तुती कशी झाली आहे हे पटवून दिलं. आणि तेव्हा मग एक खूप महत्त्वाचा श्लोक येतो जे स्वरूप दामोदर गोस्वामी त्या वैष्णवाला म्हणतात. ते म्हणतात, जाह भागवत पड वैष्णवेर स्थाने एकांत आश्रय कर चैतन्य चरणे. या श्लोकाला श्रील प्रभुपादांनी स्वतःचं एक वळण दिलं होतं, आणि श्रील प्रभुपाद त्यांच्या लेक्चरमध्ये एक म्हणायचे, भागवत पडो गिया भागवत स्थाने, एवढंच फक्त म्हणायचे. तर काय म्हणायचे? पुस्तक भागवताला जर समजायचं असेल, पुस्तक भागवताला समजण्यासाठी एका व्यक्ती भागवताकडे जायला लागेल. जो स्वतः श्रीकृष्णांची भक्ती नाही करत तो भागवत नाही समजवू शकत. त्यासाठी ते कोडं राहतं एक. तर त्याला स्वरूप दामोदर गोस्वामी चैतन्यचरितामृतामध्ये मूळ श्लोक काय म्हणतात? म्हणतात, जाह जाह म्हणजे जा, जाह भागवत पड वैष्णवेर स्थाने. केवळ वैष्णव जे स्वतः भक्तिमार्गाचा अवलंब करत आहेत ते फक्त गीतेचा खरा अर्थ सांगू शकतात. केवळ वैष्णव गीतेची खरी
त्याचा गाभा काय ते सांगू शकतात आणि केवळ वैष्णव भागवताचा गाभा काय ते सांगू शकतात. म्हणून आजपासून तुला जर भागवत समजून घ्यायचं असेल तर जो व्यक्ती भागवत आहे त्याच्याकडे जाऊन तू शिक. आणि नंतर म्हणतात एकांत आश्रय कर चैतन्य चरण. श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला मार्ग जेव्हापर्यंत आपण नाही स्वीकार करत तेव्हापर्यंत आपल्याला श्रीकृष्ण कोण आहेत हे मूळतः नाही करणार. तर त्याच अध्यायाच्या सुरुवातीला श्री कृष्णदास कविराज गोस्वामी काय म्हणतात बघा, खूप सुंदर म्हणतात. श्री चैतन्य लीला एई अमृतेर सिंधू त्रिजगत भासाई ते परे जार एक बिंदू. श्री चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य लीला आहे, अमृताचा तो सिंधू आहे आणि या पूर्ण जगताला बोळवून टाकण्यासाठी त्यातला एक बिंदू पुरेसा आहे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये दुसरी एक भावना व्यक्त करतात. म्हणतात चैतन्य चरितामृत नित्य कर पान. चैतन्य चरिताचं अमृताचं जे आहे ते पान कर. चैतन्य चरितामृत नित्य कर पान जहा होई ते प्रेमानंद भक्ती तत्व ज्ञान. दोन गोष्टी होतील जर चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणी आणि चैतन्य महाप्रभूंचं जीवन जर आपण वाचलं तर. म्हणतात जहा होई ते प्रेमानंद. आपण श्रीकृष्णांप्रती प्रेम अनुभवू, पण फक्त प्रेम नाही अनुभवू, भक्ती तत्व ज्ञान की भक्ती मार्ग नक्की आहे तरी काय. भक्ती मार्ग हा भावनिक मार्ग आहे की भावनात्मक मार्ग आहे. भावनिक मार्ग म्हणजे फक्त भावना भावना भावना, आणि भावनात्मक मार्ग म्हणजे भावनांच्या आधारावर आपल्याला योग्य निर्णय घ्यायचे आहेत किंवा योग्य निर्णय घेऊन योग्य भावना उत्पन्न करायचे आहेत. अर्थात तत्व आणि भावना या दोघांना समन्वय साधायचा आहे. साधारणपणे या जगामध्ये म्हणतात जो जास्ती भावनिक असतो त्याला म्हणतात, अशी एक धारणा आहे लोकांची, जो जास्ती भावनिक आहे तो तितका कमकुवत आहे, जो जितका भावनिक आहे तो तितका कमजोर आहे. हा ना, हा नेहमी भावनिक स्तरावर असतो, हा बुद्धीचा वापर नाही करत, असं एक जनसामान्यामध्ये एक. पण भक्ती मार्गामध्ये काय माहीत आहे, बरोबर आहे, जर आपल्या भौतिक भावना असतील, भौतिक भावना म्हणजे कुठल्या भावना, भौतिक भावना म्हणजे सुरू होतात या भौतिक शरीरापासून, आणि हे भौतिक शरीर नश्वर आहे. या भौतिक शरीराचे जेवढे काही नाती आहेत त्या सर्व नाते पण अशाश्वत आहेत. त्यामुळे या भौतिक शरीराच्या आधारावर जेवढे आपले भावना आहेत आणि भौतिक शरीराच्या नात्यांवर जेवढे आपले भावना आहेत ते पण अशाश्वतच आहेत. म्हणून त्या भावनांना जेवढं आपण महत्त्व देणार तेवढं आपण कमकुवत होणार खरे. पण भक्ती मार्ग काय आहे माहिती आहे, भक्ती मार्ग आहे अशाश्वत गोष्टींप्रती भावना निर्माण न करता शाश्वत व्यक्ती प्रती भावना निर्माण करायच्यात. भावना नाकारायच्या नाही आहेत, फक्त भावना कोणाप्रती आपण जोपासतोय, भावना कोणाप्रती आपण व्यक्त करतोय तो विषय बदलायला शिकवतात आपल्या भक्ती. तर सर्व भक्तांबद्दल जेव्हा वर्णन येतं तेव्हा कुठल्या भक्ताबद्दल असं वर्णन येतं का, हा भावना शून्य भक्त होता. कोणी एक भक्त आठवतोय भागवतातला की हा भावना शून्य, उलट भावना प्रधान भक्त होता. फक्त त्याच्या भावना आहेत ना, त्याच्या आधी एक शब्द आहे तो कंसात आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे, तो अस्पष्ट आहे. काय माहिती आहे, कृष्ण भावना प्रधान भक्त आहे हा, भौतिक भावना प्रधान भक्त नाही आहे हा. तो ही एक छोटीशी गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर आपण काय करू माहिती आहे, श्रीकृष्णांप्रती भावना उत्पन्न करू, त्याची काळजी घेऊ, त्याची जोपासना करू, त्याची वृद्धी करू. म्हणून जो कृष्ण भावनामृतामध्ये भावना जोपासतो तो कमकुवत नाही होत, तो कमजोर नाही होत, तो खूप बलवान होतो, तो खूप स्ट्रॉंग होतो. का, श्रीकृष्णांप्रती जो भावना उत्पन्न करतो तो श्रीकृष्णांवर प्रेम करतो, श्रीकृष्णांबद्दल नातं जोडतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये जेव्हा आव्हानं येतात तेव्हा श्रीकृष्ण त्याला मदत करतात. आणि श्रीकृष्णांची मदत येईपर्यंत जेव्हा त्याच्या जीवनामध्ये ते वादळ सुरू असतं त्या वादळामध्ये पण त्याला एक लक्षात येतं की श्रीकृष्ण माझी आई आहे, श्रीकृष्ण माझे वडील आहेत, मला या आव्हानाच्या समोर करून मला काहीतरी एक धडा शिकवत आहेत, मला माझी आंतरिक वाढ होण्यासाठी मदत करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये घडवून आणतं. तो जो दृष्टिकोन आहे हा केवळ श्रीकृष्णांची कृपा असल्यावरच दृष्टिकोन येणार. हा जो दृष्टिकोन आहे हा कृष्ण कृपा नसल्याशिवाय हा दृष्टिकोन येऊ नाही शकत. एका साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा आव्हानं येतात तेव्हा तो खचतो, आणि एका साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा सुखसमृद्धी येते तेव्हा तो आनंदित होतो, आणि कृष्ण भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा आव्हानं येतात तेव्हा काय होतं, तेव्हा तो अजून जागृत होतो.
म्हणजे मी कुठेतरी हरिनामामध्ये कमी पडतोय, ही छान संधी दिली मला परमेश्वराने अजून आश्रय घेण्याची. तर भौतिक व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा आव्हानं येतात तेव्हा तो खचतो, आणि एका कृष्ण भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा आव्हान येतो तेव्हा तो हरिनामाप्रती हरिकथेप्रती अजून जागृत होतो, अजून उत्कंठा निर्माण होते, अजून आश्रय घेतो मी, अजून श्रीकृष्णांची छत्रछाया स्वीकारतो. आणि त्याच्या जीवनामध्ये जेव्हा यश येतं, बाहेरच्या लोकांच्या जीवनामध्ये भौतिक जीवनामध्ये जेव्हा यश येतं तेव्हा तो माणूस नाचायला लागतो, उंच होतो आणि सर्वांना खाली बघायला लागतो, बरोबर. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये कृष्ण भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा यश प्राप्ती होते तेव्हा काय होतो, तो नम्र होतो. तो म्हणतो माझ्यामध्ये असं काय श्रीकृष्णांनी बघितलं की माझ्यावर एवढी अपरंपार कृपा केली, माझ्यापेक्षा हा भक्त किती चांगला आहे, माझ्यापेक्षा हा भक्त किती चांगला आहे, या सर्व भक्तांमध्ये मला निवडून मला असं यश दिलं, मला अशी कृपा दिली. तर जेवढं यश मिळतं, जेवढी आध्यात्मिक समृद्धी मिळते तेवढा तो खचतो नम्रतेने. मी पात्र आहे का एवढी कृपा मिळण्यासाठी, मी पात्र आहे का, एवढा प्रामाणिक मी आहे का, नाही आहे मी. जेवढं यश मिळतं तेवढे बाहेरचे लोक उंच उभे होतात आणि दुसऱ्यांना खाली देखतात, आणि भक्ताला जेवढं यश मिळतं तेवढं तो खाली खचत जातो, आणि बाहेरच्या जगामध्ये जेवढे दुःख येतात तेवढे लोक खचत जातात, आणि आध्यात्मिक जगतामध्ये जितका भक्त जेवढा प्रामाणिक आहे, जेवढे त्याच्या जीवनामध्ये दुःख येतात तेवढा तो अजून परमेश्वराचे चरण धरायला, परमेश्वराचं नामस्मरण करायला दोन्ही हात वर करून म्हणतो हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून लोक जेव्हा म्हणतात की अरे हा भावना प्रधान माणूस आहे, याला बुद्धी नाही आहे, ते भौतिक लोकांसाठी खरं आहे. पण जेव्हा एक भक्त भावनाप्रधान जीवन जगतो, नेहमी विचार करतो श्रीकृष्णांना काय आवडेल, मी असं केलं तर श्रीकृष्णांना आवडेल की मी असं केलं तर श्रीकृष्णांना आवडेल, या भावनांवर आधारित असं भावनाप्रधान जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा परमेश्वराची कृपा प्राप्त होते. मग त्यामध्ये यश असू दे की अपयश असू दे, फायनली यश असतं ते. का? कारण अपयशामध्ये आपण परमेश्वराप्रती अजून उत्साही होतो किंवा आतुर होतो, आणि अपयश आलं तर आपण कुठेतरी अपयश आलं तर आपण नम्र होतो, अपयश आलं तर आपण अजून आतुर होतो, आणि यश आलं तर नम्र होतो. दोन्हीमध्ये कृष्ण भावना आपली वाढत जाते. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला भावना प्रधान जीवन जगायचं आहे. पण ते भावना प्रधान जीवन कसं आहे, ते भावना प्रधान जीवन आहे श्री कृष्णांच्या तत्वावर आधारित. श्री चैतन्य चरितामृत नित्य कर पान, जहां होईते प्रेमानंद भक्ती तत्व ज्ञान. भक्तीचं तत्व काय आहे, भक्ती म्हणजे नक्की काय आहे, फक्त उड्या मारल्याने भक्ती होईल की फक्त एका ठिकाणी बसून भक्ती होईल, भक्ती म्हणजे नक्की काय आहे. अन्य अभिलाषित शून्यम ज्ञान कर्मादी अनावृतम अनुकूल्येन कृष्ण अनुशीलनम भक्तिरुत्तम. मग काय करायचं आहे भक्तीमध्ये, श्रीकृष्ण अनुशीलनम. श्रीकृष्णांना काय आवडतं ते श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आपण जर अर्जुनाच्या मार्गावर चाललो, त्या पदचिन्हांवर चाललो, तर आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करू. याचा अर्थ भगवद्गीतेचं अध्ययन करायला लागेल, भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागेल, भगवद्गीतेवर विश्लेषण जो करतो आहे त्याचं ऐकायला लागेल आणि बघायला लागेल की प्रभुपादांनी काय शिकवलं आहे, गुरु महाराजांनी काय शिकवलं आहे, आणि गीतेला समजून घेतलं तर अर्जुनाच्या पदचिन्हांवर चालू. भागवतामध्ये नक्की परीक्षित महाराजांनी काय प्रतिसाद दिला, परीक्षित महाराजांना जेव्हा 7 दिवसामध्ये मृत्यू होण्याचा शाप मिळाला तेव्हा परीक्षित महाराजांनी काय केलं, परीक्षित महाराजांनी काय रिस्पॉन्स दिला त्याला, तो रिस्पॉन्स जर आपण शिकलो तर आपण परीक्षित महाराजांच्या पदचिन्हांवर चालतो, आणि परीक्षित महाराजांच्या पदचिन्हांवर चाललो तर सुखदेव गोस्वामीला प्रसन्न करू. कृष्ण अनुशीलनम, मग याचा अर्थ की आपल्याला आपली बुद्धी पण वापरायची आहे, पण ती बुद्धी अशी नाही वापरायची की आपल्या भावना शून्य व्हायला पाहिजेत, आणि भावना इतक्या नाही करायच्या आहेत की त्या भौतिक मार्गाला जातील, आणि आध्यात्मिक बुद्धी जी श्री चैतन्य चरितामृतामध्ये आपल्या आचार्यांनी दिली आहे ती आपण सोडून देऊ.